मित्रांनो, शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, ऑल वर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर नक्की आपल्या गावाची कमेंट्स करा, नाहीतर जय श्री महाकाल ओम नमः शिवाय तरी करा। कारण की या व्हिडिओच्या माध्यमाने शिव महापुराण मराठीत आपण ऐकत आहोत। तर शिव महापुराण हे 24,000 मंत्रांचं, ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र सांगितला गेला आहे। आणि गळ्यात रुद्राक्ष आणि कपाळी त्रिपुंड भस्म हे जो कोणी धारण करतो तीन वस्तू, तर त्याला त्रिवेणी संगमा स्नान केल्याचे पुण्य मिळते। तर असे हे ब्रह्मा विष्णू सरस्वती आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचं हे शिव महापुराणाचे 24,000 मंत्रांचे शिव महापुराण, ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य असेल त्यांनाच हे 24,000 मंत्रांचं शिव महापुराण ऐकायला मिळेल, नाही तर सहजासहजी हे शिव महापुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही। जर तुम्ही घरात शिव महापुराणाचे व्हिडिओ लावलेले आहेत, ऐकत आहेत, तर तुमचा पण चेहरा कोणी बघेल तरी पण त्यांचे पापाचे नाशच होईल असे एवढे महात्मे स्वतः शिव शंभूने सांगितले। स्वतः शिव हे शिव महापुराण म्हणजे स्वतः शिव साक्षात या परस ब्रह्म याच्यात सांगितले आहे। त्रिवेणी संगमात म्हणजे गंगा, सरस्वती, कावेरी, चर्मणवती, वेत्रा यांच्यामध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्य मिळते। बेलाच्या झाडाखाली आपण पाणी शिंचलं आणि पाणी टाकलेलं जर आपल्या डोक्यावर घेतलं तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते। बेलाच्या झाडाखाली जर आपण खिरीचे नैवेद्य बेलाच्या झाडाला दिले आणि आपण पण प्राशन केले तरी पण आपल्याला 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते। बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा आणि त्या दिव्यामध्ये 1 कमलगट्ट्याचा मणी टाकून गाईच्या तुपाचा दिवा उत्तरेकडे तोंड करून जर आपण टाकला तर ज्यांच्यावर खूप काही कर्ज आहे तर त्यांचे कर्ज दूर होण्यास मदत होते। ज्यांचे लग्न विवाह नाही होत आहे त्यांनी बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग करून आणि तुम्हाला माता अंबे माताला, दुर्गा माताला, पार्वती मातेला आराधना करायची की माझ्या मुला मुलींचे लग्न होऊ दे, अशी माताला तुम्हाला पदर पसरून, झोळी पसरून तुम्हाला ही सर्व मनोकामना पार्थिव शिवलिंगासमोर अंबे माताला, पार्वती माताला करायची आणि त्या शिवलिंगावर एक पाण्याचा विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनाच्या इच्छा बोलायच्या। जो कोणी शिवलिंगाला बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून बाणाचा विडाचा जर नैवेद्य देतो या पानाचा विडा अर्पण करतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्णच होतात आणि वैवाहिक जीवन पण चांगले होते। घरात भांडणं, कलह, वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष असेल तर ते सुद्धा निवारण होतो। बेलाच्या झाडाला खूप पाणी टाकायचं, चांगलं आळं भरून घ्यायचं बेलाच्या झाडाखाली, चांगलं डबकं, जे बेलाच्या झाडाखाली खूप मोठं असं आळं असेल तर 2-3 बालट्या पाणी टाकून द्या, पाणी फुल भरून जाईल। तर ते पाणी तुम्हाला एका ग्लासमध्ये छोट्या, नाही तर तुम्ही बाटली घेऊन गेला असणार, तुमचा तांब्या घेऊन गेला असणार, तर झाकण म्हणजे ढक्कनने थोडंसा, नाही तर तुमच्या ओझडीत घेऊन ते पाणी तुम्ही त्या ग्लासमध्ये बाटलीमध्ये टाका आणि आपल्या घरात ते बेलाच्या झाडाखालचं पाणी घरात शिंपडा, आपल्या ड्रॉजमध्ये, आपल्या लॉकरमध्ये, आंघोळीच्या पाण्यात पण टाका। कारण बेलाच्या झाडाखाली साक्षात शिव विराजमान आहे आणि आपण बेलाच्या झाडाखाली जे पाणी टाकलेलं आहे ते घरी घेऊन येत आहे आणि आंघोळीच्या पाण्यात टाकत आहे, तर खरोखरच आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। कारण मी हे पाणी कालच आणलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जो मी हे सर्व उपाय असे भोळ्या मनाने, श्रद्धा विश्वासने, जसं मला शिव सांगतो की तू असं पूजा कर, असा भाव कर, ते करत राहते नि ते मी भोळा साम सदाशिवाची जी भक्ती करते भोळी तीच मी तुम्हाला सांगते। मी कोणाचंच काही ऐकत नाही या काही नाही, भाव उत्पन्न करतात शिवजी जे आहेत ते आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये प्रवेश करून आपल्याला ते सेवा करून घेतात आणि भाव उत्पन्न करून ती सेवा आपल्या हातून घडून जाते। आणि जे काही आपल्या मनाने केव्हा केव्हा काही सेवा करतो तर ते आपल्याला सॅटिस्फाय वाटतात, मनाला शांती देतात, मनाला खूप आनंद देऊन जातात, आपल्या मनाला खूप असं वाटतं की हे खरोखरच आहे। तर तसं मी हे कालच बेलाच्या झाडाखालचं पाणी आणलं, खूप पाणी टाकलं त्या बेलाच्या झाडाला, माझ्या घरापासून कम से कम 1-1.5 किलोमीटर दूर आहे ते झाड आणि मी दररोज शिव मंदिरामध्ये शिव महापुराण वाचायला घेऊन जात आहे। दुपारच्या वेळेस 2-3 वाजता कोणी नाही राहत कारण तेव्हा गर्दी पण कमी होऊन जाते शिव मंदिरांमध्ये भक्तांची, मग बाबा शिव आणि बाबा आणि मी एकटी 2 जणच राहतो, आम्ही कोणी नाही राहत, बाबा सर्व काही ऐकतात नाही, बाबा मला बुद्धी देतात, तू असं पूजा कर तशी करते, बाबा मला सांगतो तू असे कर, हे मंत्र बोल तसं मी करते आणि तेच तुम्हाला सांगते। तर काल माझ्या मनात छान भाव उत्पन्न झाला, अगोदर मी बेलाच्या पहिले शिव मंदिरात शिवाचा अभिषेक वगैरे केला, बेलाच्या झाडाचे बिल्वपत्र अर्पण केले, फुलं अर्पण केली, पाण्याचा विडा अर्पण केला, शहद लावलं बाबाला आणि शहद आणि गाईच्या तुपाचे तुपाने बाबाची लिंग, अगोदर छान मोठं मंदिर येते तर लिंग पण मोठीच आहे, तर मस्त दोघी हात सोडून मस्त बाबाची लिंग धुवून घेतली, शहदानं गाईच्या तुपाने घासून घेतली, अशी चमकायची
लिंग छान काळी एकदम आकर्षित वाटायची आणि खूप तेज वाटायचं. नंदी बाबा भी खूप मोठे, नंदी बाबाला भी छान घासलं. मग लाल चंदनाने त्यांची पूजा केली, कापूर वगैरे सर्व व्यवस्थित त्यांना अर्पण केलं, लोंगा अर्पण केल्या सात, एक काळी मिरी अर्पण केली, एक कमलगट्ट्याचा मणी अर्पण केला, 5 रुपये 10 रुपये नाणे अर्पण केले, आणि साखर गूळ जे असेल ते आपल्याजवळ ते नैवेद्याला घेऊन जायचं, तर ते मी नैवेद्याला अर्पण केलं. म्हणजे मी गूळ आणि घी घेऊन गेली होती काल, तर मग मी तेच अर्पण केलं. जे माझ्याजवळ राहिलं ते अर्पण करते असं काही नाही आहे, फक्त पाहिजे भाव आणि श्रद्धा. आणि तिथेच मग शिवमहापुराण वाचलं. शिवमहापुराण वाचल्यानंतर मग मी बेलाच्या झाडाखाली आली. जे तुम्हाला झाड दाखवलेलं आहे मी शॉर्ट्समध्ये, त्या बेलाच्या झाडाखाली आली आणि 3-4 बालट्या खूप पाणी टाकलं आणि पूर्ण झाडाला, म्हणजे झाड थोडंसंच वर होतं असं त्यांच्या बाटल्या भरून 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 पूर्ण झाडाला असं ओलं केलं, त्यांच्या झाडाला मुळांना पूर्ण, आणि खूप डाब असं साचून गेलं, सिंचन झालं. तर मग ओझळीत दोघ्या माझ्या हातांच्या ओझळीत ते पाणी भरून मी बाटलीत घरी आणलं थोडं, आणि माझं जे गंगाजल आहे आंघोळीचं, म्हणजे जे शिव महापुराण वाचतो आपण, तेव्हा मी एक बाटली ठेवलेली राहते. तुम्हाला पण पहिल्याच व्हिडिओपासून खूप व्हिडिओंमध्ये बी सांगितले, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा आणि एक पाण्याची बाटली. जी बाटली मी भरलेली आहे तर आणि माझ्या आंघोळीच्या पाण्याची वेगळी आहे, तर दररोज ह्या बाटलीतलं पाणी त्याच्यात थोडं थोडं टाकत राहते, ती बाटली बी भरते. तसंच त्या बेलाच्या झाडाखालचं पाणी आणून मी माझ्या आंघोळीच्या जे बाटली स्नानाची, सर्वेजण आंघोळीला बसतात तेव्हा ते पाणी टाकते मी बेलाच्या झाडाखालचं. आता आणि गंगाजल वगैरे जिथे जाते तिथं तीर्थस्थानाचे पाणी घेऊन येते आणि एक बाटली तयार करून ठेवली आहे, काही चांगलं शुभतिथी राहिली नाही तर दररोज ते पाणी माझ्या मिस्टरांच्या आंघोळीत तर दररोज टाकते. माझ्या आंघोळीला मला आठवण नाही राहत, पण माझ्या मिस्टराच्या आणि मुलांच्या आंघोळींना दररोज आठवण करून ते गंगा स्नानाचं पाणी टाकत राहते, म्हणजे आपल्याला संपूर्ण गंगास्नानाचे तीर्थस्थानाचे पुण्य मिळते. तर अशी ही शिवाची पूजा, भोळी पूजा मी अशी करत राहते. तर तुम्ही पण जर कुठे गेले, बेलाचं झाड दिसलं तर खूप पाणी टाका आणि पाणी घरात घेऊन येते. पाणी खूप छान, मुळाशी साक्षात शिव आहे आणि आपल्या घरात साक्षात शिव येतात, श्रद्धा विश्वासने पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात. तर अशा भोळ्या साम सदा शिवाची आपल्याला पूजा आराधना करायची. दररोज तुम्हाला नाही जमलं तर महाशिवरात्री, सोमवार, दुर्गाष्टमी, प्रदोष, शुभतिथींवर तरी करायची अशी पूजा, नाही तर घरात पार्थिव शिवलिंग करा. आता मी माझं मंदिरात मी आज गेली नाही आहे, माझा मुलगा गेला आहे भोपाळला, तो बी फार्मसी करत आहे, तर मग इंदोरला गेला आहे, तर मग मला सोडायला कोणी नाही आहे गाडीवर. हे बिझनेस करतात, हॉटेल आहे आमची, हार्डवेअर आहे, तर मग माणसांना वेळ नसल्यामुळे मुलगा मला दररोज घ्यायला पण येतो आणि सोडायला पण येतो. मग तो गावाला गेल्यामुळे मी आज घरातच पार्थिव शिवलिंग केली. पार्थिव शिवलिंगाला जी पूजा मी तुम्हाला संपूर्ण सांगितली ती पूजा मी अर्पण केली. मग आता शिव महापुराणाला सुरुवात करत आहे. तर तुम्ही अशी जशी मी पूजा करत आहे तशीच्या तशी तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर अशी पूजा करा, दररोज करा. शिवाला 2 घंटे तर पूर्ण द्यायलाच हवे, कारण शिव भोळा साम सदाशिव आपले सर्व कार्य आपल्या हातून करून घेतात. आपल्याला मागायची जरूरत नाही राहत. बाबा सर्व आपल्या मनात, ज्यावेळेस आपण शिवलिंग बनवतो ना तेव्हाच बाबाला संपूर्ण माहिती राहतं की काय पाहिजे माझ्या मुलांना. तो त्याचं देत राहतो. कष्ट करत राहा, कष्टाला नसिबाची साथ राहिली तर आपल्याला ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तर अशी ही शिव महापुराणाची ही पूजा जी शिव महापुराणात सांगितलेली आहे, बाकीची तर मी तशीच तुम्हाला सांगितली आहे. तर आज आपण उपमन्यूची तपश्चर्याचा जो अध्याय आहे तो ऐकणार आहोत. तर अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. ऋषी म्हणाले, वायुदेव धोम्याचा मोठा बंधू उपमन्यू याने बाल्य अवस्थेमध्ये दुधासाठी तप केले होते. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्याला क्षीरसागर दिला. त्याला लहान असताना शिवशास्त्रावर प्रवचन करण्याची शक्ती कशी प्राप्त झाली, शिवप्रभूंच्या स्वरूपाला जाणून तो तपश्चर्येत कसा निमग्न झाला, तप करत असताना त्याला भस्माचे विज्ञान कसे प्राप्त झाले, रुद्र अग्नीच्या परम वीर्य स्वरूप भस्माने त्याचे कसे रक्षण झाले. वायुदेव म्हणाले, महर्षीनो ज्याने ते तप केले होते तो उपमन्यू साधारण बालक नव्हता, तो महात्मा व्याघ्रपाद मुनीचा पुत्र होता, जन्मजन्मांतरीचा सिद्ध पुरुष होता. कोणत्या तरी कारणांमुळे तो पद्यच्युत झाला. योगभ्रष्टतेमुळे मुनिकार म्हणून जन्माला. लहान असताना उपमन्यू आपल्या मामांच्या घरी राहत असे. तेथे त्याला थोडेसेच दूध प्यायला मिळत असे. एके दिवशी मामाच्या मुलाला हवे तेवढे गरम दूध पिताना पाहून त्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली. तो आपल्या
आपल्या आईकडे गेला व म्हणाला, मलाही गाईचे गरम गरम स्वादिष्ट दूध पाहिजे, मी थोडेसे दूध पिणार नाही। त्याचे बोलणे ऐकून त्या तपस्विनीने मातेला अतिशय दुःख झाले। तिच्या डोळ्यात अश्रू आले। तिने उपमन्यूला मायेने जवळ घेतले, त्याला हृदयाशी धरून प्रेमाने कुरवाळले। दारिद्र्यामुळे आपण आपल्या मुलाची साधी इच्छाही पूर्ण करू शकत नाही, या विचाराने ती व्यथित झाली होती। मनोमन विलाप करीत होती, तिला काही बोलवेना। तिचे मनोगत उपमन्यूला कसे कळणार? तो रडत रडत वारंवार दूध मागतच राहिला। तिने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकेना। काय करावे? तिला मोठा प्रश्न पडला। तेवढ्यात एक युक्ती सुचली। तिच्यापाशी वेचून गोळा केलेले थोडेसे धान्य होते, तिने ते दळले, त्याचे पीठ पाण्यात कालवले, ते कृत्रिम दूध त्याला प्यायला दिले, पण ते तोंडात लावताच ते दूध नाही असे म्हणून त्याने टाकून दिले। ते पाहून उपमन्यूची आई अधिकच दुखी झाली। तिने त्याला मांडीवर घेतले, त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले, त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, बाळा, रत्नांच्या नद्या स्वर्गात आणि पाताळात असतात। जे भाग्यहीन आहेत, शिवभक्त रहित आहेत, त्यांना त्या दिसत नाही। ज्याच्यावर शिवजी खूप प्रसन्न नाहीत, त्यांना राज्य, स्वर्ग, मोक्ष, दूध यांची प्राप्ती कधीच होत नाही। या सर्व गोष्टी शिवकृपेनेच मिळतात, अन्य देवांकडून याचा लाभ होत नाही। त्याच्यात निमग्न होणारे दुःखाने व्याकुळ होऊन भटकतात। आपण वनवासी आहोत, भाग्यहीन आहोत, आपल्यासारख्याच नशिबी कुठले दूध, आणि आपण दारिद्री आहोत, आपल्याकडे सर्व गोष्टींचा अभाव। मग मी तुला दूध कोठून देणार? तुझी समजूत काढण्यासाठी मी पिठाचे दूध बनवून दिले, पण तू टाकून दिलेस। तू दुधासाठी रडतोस हे मला पावत नाही। मी तुला माझी व्यथाही सांगू शकत नाही। एवढे मात्र खरं की शिवजींची कृपा झाल्याशिवाय तुला पोटभर दूध प्यायला मिळणार नाही। भगवान शंकर आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार फल देणारे आहेत, धन आणि सर्व प्रकारची समृद्धी देणारे आहेत। जो मनुष्य पार्वती माता आणि गणांसहित असलेल्या शिवप्रभूची रोज आराधना करतो, त्यांचे भजन कीर्तन सांगतो, कोणाला ऐकवतो, त्याचे कल्याणच होते। त्यांना भक्ती जे काही समर्पित केली जाते आणि ते इतरांनाही ती भक्ती समर्पित करतात, त्यांचे सुद्धा कल्याण होते आणि त्यांना सर्व प्रकारची धन संपदा देण्यास कारणीभूत होतात। ते फक्त शिवभगवान। जे कोणी शिवजीचे भक्त आहे, शिवचे थोडे शिव महापुराण ऐकतात, शिवाचे नामस्मरण करतात, शिव शिव असे म्हणतात, उमा महेश्वराय म्हणतात, त्यांना सर्व प्रकारच्या सर्व सिद्धी हे शिव प्रभूच कारणीभूत असतात। आपण गेल्या जन्मी शिवशक्ती केली असती, त्याच्या प्रीत्यर्थ सर्व प्रकारची संपत्ती देण्यास कारणीभूत आपल्याला शिव झाले असते। आपण कोणतंही शिवभक्ती मागच्या जन्मात केली नाही, त्यातर आपल्याला दानधर्म काही जर केला असता तर त्याचे फळ आपल्याला या जन्मी नक्की मिळाले असते। आपण मागच्या जन्मात शिवाची भक्तीच केली नाही, आपण काहीच केलं नाही, दान धर्म केला नाही, म्हणून आपल्या जवळ दूध सुद्धा नाही। ज्यांनी काही खूप जन्माचे पुण्य केलेले असते, त्यांच्यात घरातच दूधच दूध काय, तर सर्व प्रकारच सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व त्यांचं घर अन्नाने धनधान्याने भरलेले असते। तर मागच्या जन्मात त्यांनी शिवभक्ती केलेली राहते, म्हणून त्या भक्तीमुळे त्यांच्या घरात सर्व काही गोष्टी उपलब्ध असतात। पण आपण कधी शिवाराधनाच केली नाही, म्हणून ते दारिद्र्य प्राप्त आपल्या वाटी आले आहे, तुला दूध सुद्धा मिळत नाही आहे। तर हे आपण मागच्या जन्मी काहीच पुण्य दान केले नाही, शिवाचे नामस्मरण केले नाही, म्हणून आपल्या घरात दूध सुद्धा नाही। जे काही शिवपूजन करतात, खूप काही भजन कीर्तन करतात, शिवाचे नामस्मरण करतात, त्यांच्याच घरी दुधाचे सुद्धा दूध हे द्रव्य राहते। म्हणून पूर्वजन्मी भगवान शंकर किंवा विष्णू यांच्या उद्देशाने जे काही दिले जाते ते या जन्मात प्राप्त होते, दुसरे काहीही नाही। तिचे बोलणे ऐकून उपमन्यू म्हणाला, आई, शोक करू नकोस, आपले सर्व चांगलेच होईल। जर भगवान शंकर आणि पार्वती माता विद्यमान असतील तर मी भक्तीने आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेईल। मी त्यांच्याकडे दुधाचा सागर मागीन, मला दूध खूप आवडतं, असा तो मुलगा त्याच्या आईला सांगत होता। आपल्या बुद्धिमान पुत्राचे व निर्धारदयुक्त प्रलब्ध बोलणे ऐकून त्या मातेला फार आनंद झाला। ती म्हणाली, बाळा, तू फार चांगला विचार केला आहेस, तुझे मनोगत जाणून माझे चित्त खरोखर प्रसन्न झाले आहे। तू शिवाची भक्ती करण्याचा विचार केला आहे तर मला खूप आनंद झाला आहे। भगवान शंकर सर्वाहून श्रेष्ठ आहे, ईश्वरचे ईश्वर आहे, सर्वांचे आधिकारण आहेत, विश्व त्यांनाच म्हटले गेलेले आहे। भगवान शंकर सर्व भक्तांच्या इच्छा त्वरित पूर्ण करतात आणि ब्रह्मादिक देव त्यांचे दास आहेत। लोकांचे कल्याण करणाऱ्या शिवजींशिवाय आम्ही अन्य कोणालाही जाणत नाही, म्हणून इतर देवांचा विचार सोडून तू भक्तिभावाने आणि काया वाचे मने पार्षदगणासही सांब सदा शिवाचे भजन कर। देवादिदेव शिवप्रभू वरदायक आहेत। नमः शिवाय हा त्यांचा मूल मंत्र आहे, हा शिवस्वरूप आहे। प्रणवासहित दुसरे जे 7 कोटी महामंत्र आहेत ते सर्व यातच लीन आहेत आणि प्रबळ आहेत आणि पुन्हा यातूनच प्रकट होतात। ते सर्व उत्तम फल देणारे असले तरी पंचाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे आणि प्रबळ आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज जप करा, नाही किमान तर 108 वेळा तरी या मंत्राचा जप करा। जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सकाळ, दुपार, संध्या
संध्याकाळ उठता बसता कपडे धुता स्वयंपाक करता मनातल्या मनात झोपता केव्हाही रात्री दिवस केव्हाही ओम नमः शिवाय मंत्र जपतात त्याला शिवलोकाची प्राप्ती होते। मग ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे प्रबळ आहे। हा मंत्राचा अधिकारानुसार उपदेश जर केला जातो पण हा मंत्र सर्वांनी म्हणावा अशी तू साक्षात ईश्वरी आज्ञा आहे। हा मंत्र सर्वांचा रक्षण करणारे आहे समर्थ आहे आणि म्हणून इतर मंत्राचा विचार न करता तू फक्त शिव पंचाक्षरी मंत्राचा जप कर। ओम नमः शिवाय हा मंत्र वैखरीने उच्चारू लागताच येथे दुर्लभ असे ही काही राहत नाही। जो कोणी ओम नमः शिवाय असं फक्त श्रवण सुद्धा करतो तरी त्याच्यावर भोळा साम सदाशिव लवकर प्रसन्न होतो। निसं श्रवण मात्र त्याचे सर्व पाप नाहीसे होते श्रवण मात्र त्याचे सर्व संकट दूर होतात। हा मंत्र शैवांचे रक्षण करणारा आहे परम दुर्लभ अश्रज आहे। हा मंत्र समजून घ्या आपले रक्षण करणारे आहे आणि महाकाल जसे रक्षण असतात तसे सर्व रक्षण करणारा ओम नमः शिवाय मंत्र। जो कोणी ओम नमः शिवाय हा मंत्र श्रवण करून घेतं तरी त्याचे दीर्घायुष्याची प्राप्ती होते धनधान्याची प्राप्ती होते सर्व सिद्धी प्राप्ती होतात जे जिथे जातात तिथे त्यांना यशची प्राप्ती होते असा हा मंत्र या माझ्या आज्ञेने ग्रहण कर आणि याचा तत्परतेने तू जप कर। याच्या जपाने तुझे रक्षण होईल हा उत्तम भस्म मी तुझ्या पित्याकडून प्राप्त केले आहे। हे विरजा होमाच्या अग्नीने सिद्ध झालेले असून महा आपत्तीचे निवारण करणारे मातेने उपमन्यूला तुझे कल्याण हो असा आशीर्वाद दिला। त्याने तिला नमस्कार केला तिची आज्ञाशीर सावध मानून तो तपश्चर्याला निघून गेला। हिमालय पर्वतावर गेल्याने त्याला 8 विटा रचून एक मंदिर तयार करून दिले। हिमालय पर्वतावर गेला आणि 8 विटा रचून दिल्या एकावर एक आणि पर्वत तयार करून दिले त्यात मातीची शिवलिंगाची स्थापना केली पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली त्यात पार्वती व सर्व गणांसहित अविनाशी महादेवाचे आवाहन केले। म्हणून जेव्हा पण आपण पार्वती शिवलिंग तयार करतो तेव्हा सर्वांचे नामस्मरण करावे श्री गणेशाय नमः कार्तिक स्वामी नमः ओम नमः शिवाय नमः पार्वती माताय नमः आणि लिंगावर तर 33 कोटी देवी देवता विराजमान राहतात आणि गणेशवराची आराधना करायची मग काही पण कामाला सुरुवात करायची मग मनाच्या इच्छा बोलायच्या आपल्या असं बोलल्यानेच सुद्धा त्वरित मनाच्या इच्छा बोलायचा आम सदाशिव लगेच पूर्ण करतो। तसेच या उपमन्यूने पण काय केले 8 विटा रचून दिल्या आणि त्यामध्ये विटा रचवल्या आणि मातीच्या शिवलिंगाची स्थापना केली आणि पार्वती सर्व गणांसहित अविनाशी महादेवाचे आवाहन केले आणि पंचाक्षर मंत्राने वनातील पाने फुले अर्पण करून त्यांची पूजा केली। अशा प्रकारे नित्य आवाहन केले आणि पंचाक्षर मंत्राने वनातील पाने फुले अर्पण करून त्यांची पूजा अशा प्रकारे नित्य शिवपूजन करत त्याने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली। खूप काळपर्यंत त्याने ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। हा मंत्र बोलत त्याने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली। जेवढे आपण ओम नमः शिवाय एवढं सुद्धा आपण श्रवण केलं आणि बोलून घेतलं तरी पण आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थाची पुण्यस्मराची आपल्याला पुण्याची प्राप्ती झाली। ओम नमः शिवाय बोलताच बरोबर आपल्या मुखामध्ये तीर्थस्थानाची एक पदवी शिवशंभूने दिलेली आहे। ज्यावेळेस पावन मुखातून ओम नमः शिवाय हा मंत्र श्रवण करतो या बोलतो तर तिथेच आपले चारी धाम यात्रा केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। केवळ वायू भक्षण करून सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा निस्ता जपसुद्धा केला आपण तरी सुद्धा त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात असे स्वतः शिवाने सांगितले आहे। आणि मग त्याने खूप प्रदीर्घ काळपर्यंत तपश्चर्या केली। केवळ वायू भक्षण करून राहिल्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर सुकून गेले। मरीची ऋषीच्या शापामुळे पिशाच झालेला काही मुनींनी त्याला पाहिले। वनामध्ये एकाएकी तपश्चर्या करणाऱ्या या पुष्काय ब्राह्मणा कुमाराला पाहून त्याला मोठे नवल वाटले। आपल्या राक्षसी स्वभावाला अनुसरून ते त्याला त्रास देऊ लागले। त्यांच्या तपश्चर्येत वारंवार विघ्ने आणू लागले पण त्याच्याकडून एवढी पीडा होत असूनही उपमन्यू तपश्चर्येपासून जराही ढळला नाही। त्याचा ओम नमः शिवाय या मंत्राचा आतरतेने जप लागलेला होता। तो पूर्ण शिवशंभूमध्ये ध्यानामध्ये मग्न झालेला होता। त्या मंत्राच्या श्रवणाने त्या मुनीचा पिशाच भावसुद्धा नाहीसा झाला। ओम नमः शिवाय मंत्र उपमन्यू तिकडे म्हणत होता पण ओम नमः शिवाय मंत्र श्रवण कोणी केला पिशाचाने तर पिशाचा काय झाला
पिशाच ने श्रवण केल्याने सुद्धा त्याचा पिशाच भाव जो असता होता ते सुद्धा त्याचे निश श्रवण मात्र ने पिशाच भूत हे नाहीसे झाले। त्यांनी त्याला त्रास देणे बंद केले आणि त्याची सेवा करायला लागले। असा हा ओम नमः शिवाय मंत्र ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला मिळेल, नाही तर सहजासहजी कोणालाच मिळणार नाही। त्याच्या तपश्चर्याच्या प्रभावाने चराचर विश्व प्रदीर्घ आणि संतप्त झालेले आहे। उपमंडूला आता वरप्राप्ती। वायुदेव म्हणाले, मुनींनो उपमंडूच्या तपश्चर्याच्या तेजामुळे देवांना फार त्रास होऊ लागला। ते वैकुंठात विष्णूपाशी गेले, त्यांना नमस्कार करून सर्व हकीकत सांगितली। श्रीहरींनी मनोमन नीट विचार केला। ते मंदराचलावर गेले, तेथे शिवजींनी प्रणाम करून म्हणाले, भगवान उपमन्यू नावाचा एक ब्राह्मण कुमार दूध मिळावे या उद्देशाने खूप तप करत आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा प्रदीर्घ काळापासून तपश्चर्या करत आहे। त्याच्या तपश्चर्याच्या तेजाने हे जग दग्ध होईल काय अशी आशंका निर्माण झाली आहे। तुम्ही त्याचे निवारण करावे अशी माझी विनंती आहे, असे वायुदेवाने शिवजींना प्रार्थना केली आणि त्याची विनंती मान्य करून शिवजींनी श्रीहरीच्या आणि त्यांच्या समेत आलेल्या देवांचे समाधान केले। त्या सर्वांना आपापल्या स्थानी जाण्यास सांगितले। त्यानंतर शिवप्रभूंनी देवराज इंद्राचे रूप धारण केले। ते ऐरावतावर आरूढ झाले। सूर असूर सिद्ध आणि महानागांना घेऊन ते उपमन्यूच्या तपवनाकडे निघाले। ते त्या समयी तो गजराज उजव्या सोंडेत चामर धरून सची सहित दिव्य रूप इंद्राला वारा घालत होता आणि डाव्या सोंडेने त्या दोघांवर छत्र धरून पुढे चालत होता। इंद्ररूपधारी भगवान शंकर उपमन्यूच्या आश्रमापाशी आले तेव्हा त्या मुनींनी नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले व म्हणाला, भगवान तुम्ही स्वतः येथे आलात त्यामुळे माझा आश्रम खरोखरच पवित्र झाला आहे। इंद्र म्हणाला, हे उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या उपमन्यू हे महामुने तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो आहे। मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेन। तू माझ्याकडून इष्टवर मागून घे। उपमन्यू म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी शिवभक्ती उत्तरोत्तर वृद्धिगंत होईल असा आशीर्वाद द्या। इंद्र म्हणाला, ध्रुवग्रजा तू मला ओळखत नाहीस काय? मी त्रैलोक्याचा अधिपती आहे, अमराचा राजा आहे। सर्व देव मला नमस्कार करतात। तू माझा भक्त हो, माझी पूजा करत्याने तुझे कल्याण होईल। मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन। तुला हवे ते देईन। तू निर्गुण रुद्राचा त्याग कर। जो देव समूहाचा बाहेर असून पिशाच भावास प्राप्त झालेला आहे त्या निर्गुण रुद्राकडून तुझे कोणते कार्य सिद्धीत जाणार आहे? ते ऐकून पंचाक्षर मंत्राचा जप करणारा उपमन्यू एकदम सावध झाला। हा इंद्र आपल्या धर्मात विघ्न उत्पन्न करायला आला आहे हे त्याच्या लक्षात आले। तो म्हणाला, देवराज तुम्ही शिवप्रभूंची निंदा करताना ते निर्गुण आहेत असे सांगून स्वतःच त्याचे महत्व कथन केले आहे। तुम्ही देवराज आहात ना? मग देवेश्वरांचेही ईश्वर असलेल्या भगवान रुद्रांना तुम्ही ओळखत नाही? ते ब्रह्मा विष्णू महेश यांचे जनक आहेत, प्रकृतीचे पलीकडचे आहेत। ब्रह्मादी लोक त्यांना संत असंत व्यक्त अव्यक्त नित्य एक व अनेक असे म्हणतात। ते युक्तिवादाच्या पलीकडचे सक्य आणि योग यांच्या सारभूत अर्थाचे ज्ञान प्रदान करणारे आहेत। ते उत्कृष्ट आहेत हे जाणूनच तत्वज्ञानी पुरुष त्यांची उपासना करतात। भगवान शंकर हे माझे आराध्य दैवत आहेत। माझे सर्व काही सर्व मनोरथ पुरवण्यास जे काही आहेत ते उत्कृष्ट आहेत ते जाणून तत्वज्ञानांनी पुरुष त्यांची उपासना करतात। भगवान शंकर हे आराध्य दैवत आहेत। माझे सर्व मनोरथ पुरवण्यास समर्थात मला जे काही मागायचे आहे ते मी त्यांच्याकडेच मागेन। शिवनिंदा ऐकणे हे पापच आहे। शिवनिंदा ऐकताच त्या निंदकाचा वध करून स्वतःही देह त्याग केलास तो शिवलोकी जातो असे मी ऐकले आहे। अरे देवधामा, दूध मिळवण्याची माझी इच्छा या जन्मी पूर्ण हो की न हो मला त्याची पर्वा नाही, पण आज शिवशास्त्राने तुझा वध करीन। मीही देह त्याग करणार आहे एवढे मात्र खरे। उपमन्यू इंद्राला मारण्यासाठी उद्युक्त झाला। त्याने हातात भस्म घेतले, ते अघोर अस्त्राने अभिमंत्रित केले आणि मोठ्याने गर्जना करून देवराजावर भिरकावले। मग त्याने स्वतःही देह त्याग करण्याचे ठरवले। त्याने शिवचरणाचे स्मरण केले आणि अग्रेयी धारणा एकाग्रता धारण केली। तेव्हा शिवजींनी त्या धारणेला आपल्या सौम्य दृष्टीने थांबवले, त्याला आत्मत्यागापासून निवृत्त केले। उपमन्यू सोडलेले अघोरात्र दिले, नंदीने मध्येच अडवून पकडले। त्यानंतर शिवप्रभूंनी इंद्ररूप टाकूले आणि त्या बालयोगाला मूळ स्वरूपात दर्शन दिले। त्याला हजारो क्षीरसागर दधीसागर घृतसागर धुतासागर रससागर फळांच्या रसांचे सागर भक्ष व भोज पदार्थांचे सागर तसेच वाडे घारगे अनरस यांचे पर्वत दाखवले। मग त्याला पार्वती सहित ऋषभारूढ सीतातील आपले स्वरूप दाखवले आणि त्यांच्या हातात त्रिशूळादी दिव्य अश्रे होते आणि सभवती अनेक गणाध्यक्ष होते। त्यावेळी देवलोकी दुदुंबी बाजूला आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला। ब्रह्मा विष्णू इंद्रादी देवांनी दशदिशा आच्छादातून गेल्या। शिवप्रभूंचे ते अनुपम स्वरूप पाहून उपमन्यू धन्य धन्य झाला। त्याच्या आनंदाला पारवाच उरला नाही। त्याने भक्तिविनम्र होऊन शिवजींना दंडवत प्रणापात केला। शिवजींनी प्रसन्न हास्य करून त्याला जवळ
बोलवले आणि त्याच्याकडून कृपादृष्टीने पाहिले, त्याच्या मस्तकाचे अवग्रहण करून त्याला अनेक वर दिले. ते म्हणाले, बाळ उपमन्यू, तू आपल्या भाऊबंदासमेत आपल्या इच्छेनुसार भक्षभोज्य पदार्थाचा भरपूर उपभोग घेशील, नेहमी दुःखरहित आणि सुखर असशील. तुझ्या हृदयात माझी निरंतर भक्ती राहील. आजपासून तू माझा पुत्र आहेस, पार्वती तुझी माता आहे. मी तुला क्षीरसागच नव्हे तर दही, तूप, मध, फळांचे रस आणि भक्षभोजन पदार्थ यांचे सागरही देतो. तू अपुपांची पर्वतही देत आहे, यांचा स्वीकार कर. मी तुला अमरत्व आणि साक्षत्व गणपतिद्य देत आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तुझ्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सांग. मी तुझ्या सर्व अभिलाषा वररूपाने पूर्ण करणार आहे. त्यानंतर शिवजींनी उपमन्यूला आलिंगन दिले, त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केले. हा तुझा पुत्र आहे असे म्हणून त्याला पार्वतीच्या कडेवर दिले. त्याने त्याच्याकडून मातृसुलभ वात्सल्याने पाहिले, त्याच्या मस्तकावर आपला वरदस्त ठेवून त्याला अविनाशी कुमारपद दिले. क्षीरसागराने मूर्तीस्वरूप धारण करून त्याला आपले सारभूत अनेश्वर स्वादिष्ट दूध समर्पित केले. उपमन्यू किती कौतुक करू असे पार्वतीला झाले होते. तिने त्याला योगजनित ऐश्वर, नित्य संतोष, अविनाशी ब्रह्मविद्या आणि उत्तम समृद्धी प्रदान केली. तपोमय तेज पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्याला पुन्हा दिव्य वर दिले. पाशुप्रातवत, पाशुप्रत्यज्ञान, तात्विक, व्रतयोग, प्रवचनासाठी उत्तम वक्तृत्व आणि चातुर्य प्रदान केले. भगवान शिव आणि जगदंबा पार्वती यांच्याकडून दिव्य वर आणि नित्य कुमारत्व प्राप्त झाल्यामुळे उपमन्यू कृतकृत्य झाला. त्याने शिव अंबेला पुन्हा पुन्हा नमस्कार केला. मग तो शिवप्रभूंना उद्देशून म्हणाला, हे देवदेवेश्वर, हे परमेश्वर, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला तुमची दिव्य आणि अभिव्याचिरणी भक्ती द्या. तुमच्याशी संबंध असलेल्या सर्वांवर माझी श्रद्धा असावी. त्याचप्रमाणे मला तुमचे दासत्व, उत्कृष्ट स्नेह आणि नित्य सामिप्य प्रदान करा. त्यानंतर उपमन्यू शिवप्रभूची प्रसन्न चित्तेने स्तुती केली व म्हणाला, हे प्रभू, तुम्ही देवादिदेव आहात, शरणांगतावर प्रेम करणारे आहात आणि करुणाचे सागर आहात. तुम्ही माझ्यावर नित्य प्रसन्न राहा. तुमच्या स्तुतीने आणि प्रार्थनेने शिवजी संतुष्ट झाले. ते म्हणाले, पुत्र उपमन्यू, तू माझ्या दृढ भक्त आहेस, यशस्वी, तेजस्वी आणि दिव्य आज्ञेने संपन्न केला आहे. तुझे बांधव, कुळ आणि गोत्र अक्षय राहतील. तू निरंतर माझी भक्ती करशील. तू माझ्या आश्रमात नित्य वास करून तू माझ्या समीप राहशील आणि माझ्या आनंदाने तू विहार करशील. त्यानंतर कोट्यावधी सूर्यसमान दैत्यपान महेश्वर तेथेच अंतर्धान पावले. त्याच्याकडून दिव्य वर मिळाल्यामुळे उपमन्यू प्रसन्न आणि सुखी झाला. त्याच्या तपश्चर्याची अशी उत्तम सांगता झाली. शिवजींचे गुणगान करत तो आनंदाने आपल्या मातेपाशी गेला. जो कोणी ह्या उपमन्यूच्या तपश्चर्याची कथा आणि उपमन्यूला वरप्राप्तीची कथा ऐकतो त्याला शिवजींची असीम कृपा राहते. त्याचे सुख, समृद्धी, शांती आणि सर्व काही विद्या ज्या आहेत त्या ब्रह्मविद्या, ज्या काही आहेत ज्ञानविद्या, तर त्या त्यांच्या मुलाबाळांवर कायमस्वरूपी राहतील. जसे उपमन्यूवर शिवजी प्रसन्न झाले तसे आपल्यावरसुद्धा प्रसन्न होतील आणि त्यांच्या 71 पिढ्यांचा उद्धार होईल असे स्वतः शिवजींनी सांगितले आहे. तर असे हे आपले वायव्य संहितेतील ही कथा होती. तर उपमन्यूची ही कथा होती. तर मित्रांनो, सर्वांनी ह्या उपमन्यूच्या कथा ऐकाव्या आणि शेअरसुद्धा कराव्या. 10-11 लोकांना व्हॉट्सअपवर पण शेअर केल्या तरीसुद्धा ते सर्वजण, आपले मित्रमंडळी खूप छान हे शिव महापुराण ऐकतील आणि त्यांना पण हे पुण्य लाभेल. तर हे आपणच शेअर करायचे. तर मित्रांनो, आता आपण पुढे ऐकूया शिवजींच्या पंचमूर्तीची कथा, पंचब्रह्मामूर्ती आणि अष्टमूर्तीची कथा. तर उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, परमात्मा शिवजीच्या मूर्तींनी संपूर्ण चराचर जगात कशा प्रकारे व्याप्त झाले आहे ते ऐका. त्याच्या ब्रह्मा, विष्णू, रुद्र, महेशाना आणि सदाशिव या 5 मूर्तींनी समस्त विश्वाचा विस्तार झाला आहे. यांच्याशिवाय त्यांच्या आणखी 5 मूर्ती आहेत, त्यांना पंचब्रह्ममूर्ती म्हणतात. ईशान्य, पुरुष, अघोर, वामदेव आणि सदोजत यांची अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यात ईशान्य नामक जी श्रेष्ठ मूर्ती आहे ती प्रकृतीचा भोग करणारी आहे, असून शरत्तज्ञा स्थित आहे. तत्पुरुष नामक जी मूर्ती आहे ती गुणांचा आश्रय घेऊन भोग घेणारी आहे आणि स्थित आहे. अत्यंत पूजित अशी जी अघोर नामक मूर्ती आहे ती धर्मांती 8 अंगांनी युक्त असून बुद्धितत्वात स्थित आहे. वामदेव नामक जी मूर्ती आहे ती अहंकारामध्ये स्थित आहे आणि सदोजत नामक जी मूर्ती आहे ती मनामध्ये स्थित आहे. ईशान्य नामक मूर्ती श्रवणद्रिय वाणी शब्द आणि आकाश तत्वाची अधिष्ठात्री स्वामिनी आहे.
तत्पुरुष नामक मूर्ती तत्वाचा हात स्पर्श आणि वायुतत्वाची अधिष्ठात्री आहे. अघोर नामक मूर्ती नेत्र चरण पाय रूप आणि अग्नितत्वाची अधिष्ठात्री आहे. वामदेव नामक मूर्ती रसना जीभ पायु गुरुद्वार रस आणि जलतत्वाची अधिष्ठात्री आहे. जर सद्योजत नामक मूर्ती ग्राणेंद्रिय उपस्थ गंध पृथ्वी तत्वाची अधिष्ठात्री आहे. भगवान शिव प्रभूच्या या पाचही मूर्ती अत्यंत कल्याणकारक असून ज्यांना आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी या पंचब्रह्मांना नित्य प्रयत्नपूर्वक वंदन करावे. देवादिदेव शिवजींच्या विख्यात 8 मूर्ती आहेत. त्यांची नावे अशी आहेत सर्व भव रुद्र उर्ग भीम पशुपती ईशान आणि महादेव. दोऱ्यांमध्ये मनी वोवावे तसे संपूर्ण विश्व त्यांच्यातच स्थित आहे. या 8 मूर्ती क्रमशः भूमी जल अग्नी वायू आकाश क्षत्रज्ञ सूर्य आणि चंद्र यांच्यात अधिष्ठित आहे. पृथ्वी चराचर जगाला धारण करते. सर्व हा तिचा अधिष्ठाता आहे. म्हणून शिवजीच्या पृथ्वीरूप मूर्तीला शावी म्हणतात. जल सर्व जगासाठी जीवनदायक आहे. भाव हा त्यांचा अधिष्ठाता आहे. म्हणून शिवजीच्या जलरूप मूर्तीला भावी म्हणतात. अग्नी सर्व जगाला अंतर्बाह्य व्यापून स्थित आहे. रुद्र हा त्यांचा अधिष्ठाता आहे. म्हणून शिवजींच्या अग्निरूप मूर्तीला रौद्री म्हणतात. वायू स्वतः गतिशील असून सर्व जगाला गतिशील बनवतो. तो जगाच्या भरणपोषणही करतो. उग्र हा त्यांचा अधिष्ठाता आहे. म्हणून शिवजीच्या वायुरूप मूर्तीला ओग्री म्हणतात. आकाश सर्वांना अवकाश देणारे सर्वव्यापी आणि सर्वांना भयदायक आहे. भीम हा त्यांचा अधिष्ठाता आहे. म्हणून शिवजीच्या आकाशरूप मूर्तीला भूमी म्हणतात. सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणाऱ्या तसेच सर्व आत्म्यांची अधिष्ठात्री असलेल्या शिवमूर्तीला पशुपती मूर्ती म्हणतात. सूर्य जगाला प्रकाशित करून आकाशातून संचार करतो. ईशान्य हा त्यांचा अधिष्ठाता आहे. म्हणून शिवप्रभूच्या सूर्यरूप मूर्तीला ईशान्य मूर्ती म्हणतात. आणि चंद्राच्या किरणामध्ये अमृत भरलेले आहे. म्हणून या अमृताने तो जगाला आल्हादित करतो तृप्त करतो. म्हणून याला या महादेवाला त्याचा अधिष्ठाता आहे असे म्हणतात. शिवजीच्या चंद्रमूर्ती रूपाला महादेव मूर्ती म्हणतात. अशा प्रकारे भगवान शंकर सर्व मूर्तींमध्ये व्यापक असल्यामुळे संपूर्ण विश्व शिवरूप आहे. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले त्याच्या फांद्या पुष्ट होतात त्याप्रमाणे भगवान शिवजीची पूजा केल्याने त्याचे शरीर रूपी जगत पुष्ट होते. म्हणून सर्वांना अभय देणे सर्वांवर अनुग्रह करणे सर्वांना उपकार करणे शिवजींची आराधना मानली गेली आहे. ज्याप्रमाणे जगात पुत्र पौत्राधिक सुखी आहेत असे पाहून माता पिता समाधान वाटतं त्याप्रमाणे सर्व जगाला पाहून शंकर प्रसन्न होतात. जे त्यांची स्तुती करतात त्यावेळेस भगवान शंकर खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. जे स्तुती करतात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात तर भगवान शंकर खूप लवकर त्यांच्यावर प्रसन्न होतात. म्हणून 8 मूर्तीच्या रूपेने संपूर्ण विश्वाला व्यापून घेतलेले असलेले भगवान शिवजींचे तुम्ही सर्व प्रकारे भजन करा. सर्वांमध्ये शिव आणि शंभू पार्वती सर्वांमध्ये स्थित आहे. शिव आणि शिवा विभूतीचे वर्णन. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले हे विभो अमित तेजस्वी भगवान शिवजींनी आपल्या मूर्तीने सर्व विश्व कसे व्यापलेले आहे ते मी ऐकले. आता मला परमेश्वर शिव आणि परमेश्वरी शिवा यांचे स्वरूप काय आहे ते ऐकवा. त्यावेळेस स्त्री आणि पुरुष रूपाने जग कशा प्रकारे अधिष्ठित आहे हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. उपमन्यू म्हणाला वासुदेव मी शिव आणि शिवा यांच्या श्री संपन्न ऐश्वर्याचा आणि यांच्या यथार्थ स्वरूपाचे संक्षेपणाने वर्णन करणार आहे. कारण याविषयी विस्तारपूर्वक वर्णन करणे भगवान शंकरांनाही शक्य होणार नाही. असो महादेवी पार्वती ही शक्ती आहे आणि महादेव हे शक्तिमान आहे. या दोघांच्या विभूतीच्या अंशानेच हे चराचर विश्व व्यापून टाकले आहे. येथे काही वस्तू चेतन रूप आहेत तर काही वस्तू जड रूप आहेत. त्यांना क्रमशः शुद्ध अशुद्ध पर अपर म्हटले गेले आहे. जे चिन्मंडल जडमंडलाशी संयुक्त होऊन संसारात भ्रमण करत आहे त्यालाच अशुद्ध आणि अपर म्हटले गेले आहे. याहून भिन्न अर्थात ज्या जडाच्या बंधनातून मुक्त आहे त्याला शुद्ध आणि पर म्हटले गेले आहे. अपर आणि पर चित्त आणि अचित्त स्वरूप यांच्यावर स्वभाव शिव आणि शिवा यांच्या स्वामित्व आहे. हे सर्व विश्व त्यांच्याच अधीन आहे त्यांच्याच अधिपतीखाली आहे. म्हणून त्यांना विश्वेश्वर असे म्हणतात. जसे शिव आहे तसेच शिवा आहे. जशी शिवादेवी आहे तसेच शिव आहे. चंद्र आणि चंद्रिका यांच्यात काही अंतर नाही. त्याप्रमाणे शिव आणि शिवा यांच्यात काही भेद नाही. चंद्रिकेशिवाय चंद्र शोभून दिसत नाही. त्याप्रमाणे शक्तीशिवाय शिव सुशोभित होत नाही. प्रभेशिवाय सूर्य आणि सूर्याशिवाय प्रभा असे कधी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे शिव आणि शक्ती परस्परापेक्षा स्थित आहे. शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव राहू शकत नाही.
जिच्याद्वारे शिव देहधारी जीवांना भोग आणि मोक्ष देण्यास समर्थ होतात, ती आदी अद्वितीय चिन्मयी पराशक्ती शिवाची आश्रित आहे। ती परमेश्वर शिवजीची अलौकिक गुणांनी युक्त असल्यामुळे तुला शिवजींची सहधर्मिणी म्हणतात। ती प्रसव धर्माने युक्त असून शिवजींच्या इच्छेने नाना प्रकारच्या विश्वांची विभागपूर्वक रचना करते। त्या शक्तिरूपिणी शिवा देवीनेच या जगाचा विस्तार केलेला असून ती मूल प्रकृती माया आणि त्रिगुण अशी तीन प्रकारची आहे। व्यवहारात शक्तीचे एक दोन शंभर हजार आणि बहुसुख भेद पडतात। शिवाच्या इच्छेने ती पराशक्ती शिवतत्वाशी ऐक्य भास प्राप्त झाली। त्यानंतर कल्पांरंभी सृष्टी उत्पन्न होण्यास प्रारंभ झाला। शक्तिमान शिवाकडून पराशक्तीत क्रियामयी शक्ती प्रकट झाली। ती शुद्ध झाल्यामुळे आदी काळात सर्वप्रथम नादाची उत्पत्ती झाली। त्या नादातून बिंदू, बिंदूतून सदाशिव, सदाशिवातून महेश्वर आणि महेश्वरातून शुद्ध विद्या प्रकट झाली। तिलाच वागेश्वरी वाणी म्हणतात। ती वर्णांच्या अक्षरांच्या रूपाने विस्तार पावते तेव्हा तिला मातृका म्हणतात। असो, त्यानंतर अनंताच्या समावेशामुळे मायेपासून काल, नियती, कला, विद्या यांची उत्पत्ती झाली। कलेपासून राग आणि पुरुष उत्पन्न झाले। त्याच मायेपासून त्रिगुणात्मक अव्यक्त प्रकृती प्रकट झाली। त्रिगुणात्मक अव्यक्तापासून तीन गुण पृथक पृथक प्रकट झाले। सत्व, रज व तम ही त्यांची नावे असून त्यांनीच हे जग व्यापलेले आहे। त्या गुणामध्ये शोभ उत्पन्न झाला तेव्हा त्यापासून गणेश नामक तीन मूर्ती प्रकट झाल्या। त्याचबरोबर महत आदी तत्वांचा प्रादुर्भाव झाला। त्यांच्यापासून शिवाज्ञेने असंख्य अंडपिंड प्रकट झाले। ते अनातिदी विश्व विद्वेश्वर चक्रवर्तीने अधिष्ठित आहे। शरीरातून भेदाने शक्तीचे अनेक प्रकार सांगण्यात आले आहेत। स्थूल सूक्ष्म भेदाने तिची अनेक रूपे आहेत। रुद्रांच्या शक्तीला रौद्री म्हणतात। याप्रमाणे विष्णूची वैष्णवी, ब्रह्माजीची ब्रह्माणी तर इंद्राची शक्ती इंद्राणी म्हणून ओळखली जाते। याविषयी अधिक काय सांगावे। ज्याप्रमाणे देह अंतर्यात्माने व्याप्त आहे त्याप्रमाणे हे सर्व विश्व शकात्म्याने व्याप्त आहे। अर्थात समस्त स्तरावर जंगमातक जग शक्तिमय आहे। ही पराशक्ती परमात्मा शिवजीची कला आहे। ही शिवजीच्या इच्छेनुसार चराचर जगाची रचना करते। तो शक्तिमान ईश्वर शिव आपल्या ज्ञान, क्रिया आणि इच्छा तीन शक्तीने विश्वाला व्यापून नित्य स्थित आहे। महेश्वराची इच्छा शक्ती अशा प्रकारे भावे, हे अशा प्रकारे होऊ नये, अशा रीतीने कार्याचे नित्य नियमन करते। त्यांची जी ज्ञान शक्ती आहे ती बुद्धिरूप होऊन कार्य करते, कारण प्रयोजन हे त्यांचे योग्य निश्चय आहे। शिवजींची जी क्रियाशक्ती आहे ती संकल्परूपिणी होऊन त्यांच्या इच्छेला आणि निश्चयाला अनुसरून सर्व कार्य क्षणार्धात करून टाकते। अशा प्रकारे तीन शक्तींनी जगाचे उत्थान येथे प्रसव धर्म असलेली जी शक्ती आहे ती पराशक्तीने प्रेरित केली आहे। संपूर्ण जगाची उत्पत्ती अशा रीतीने शक्तीच्या संयोगामुळे शिवाला शक्तिमान असे म्हणतात। शक्ती आणि शक्तिमान यांच्यातून प्रकट होत असल्यामुळे हे जग शाश्वत्व आणि क्षय म्हटले गेले आहे। ज्याप्रमाणे मात्या पित्याशिवाय पुत्राचा जन्म होत नाही त्याप्रमाणे शिव आणि भवानी, शिव आणि शिवा यांच्याशिवाय जगाची उत्पत्ती होत नाही। स्त्री आणि पुरुषापासून प्रकट झालेले हे जग स्त्री आणि पुरुष रूपच आहे। ते स्त्री आणि पुरुष यांची विभूती असून ती स्त्री आणि पुरुषानेच अधिष्ठित केली आहे। यांच्यात पुरुष रूप शिव परमात्मा आहे तर स्त्री रूपिणी शिवा ही त्यांची पराशक्ती आहे। शिव हे सदाशिव आहे तर शिवा ही मनोनी आहे। शिव हे महेश्वर आहे तर शिवा ही त्यांची माया आहे। शिव हे पुरुष आहेत तर शिवा ही प्रकृती आहे। शिव हे रुद्र आहेत तर त्यांची प्रिया शिवा ही रुद्राणी आहे। जेव्हा सृष्टीकर्त्या शिवजींनी ब्रह्मा म्हणतात तेव्हा त्याच्या प्रियेला ब्राह्मणी म्हणतात। भगवान शिव भास्कर आहेत आणि भगवती शिवा प्रभा आहे। कामनाशन शिव महेंद्र आहेत तर गिरिराज नंदनी उमा शिवाची शिवा शची आहे। ही यमप्रिया आहे। भगवान शंकर निर्गुती आहेत तर पार्वती देवी, महादेवजी अग्नी आहेत तर त्यांची अर्धांगिनी उमा स्वा आहे। भगवान त्रिलोचन यम आहेत तर उमा ही यमप्रिया आहे। भगवान शंकर निवृत्ती आहेत तर पार्वती नैऋत्य आहे। भगवान रुद्र वरुण आहेत आणि पार्वती वारुणी आहे। चंद्रशेखर शिव वायू आहेत तर पार्वती वायुप्रिया आहे। शिव यक्ष आहेत तर पार्वती रिद्धी आहे। शिव चंद्र आहेत तर उमा रोहिणी आहे। शिव ईशान आहे तर शिवा त्यांची पत्नी नागराज आहे। अनंताला वलरूपाने धारण करणारे भगवान शंकर अनंत आहेत। त्यांची वल्लभा शिवा अनंत आहे। कालशत्रू शिव कालाग्निरुद्र आहेत तर कालांतप्रिया उमा काली आहे। ज्याचे दुसरे नाव पुरुष आणि त्या स्वयंभू मनूच्या रूपाने साक्षात शंभूच आहेत। आणि शिवप्रिया उमा ही शतरूपा आहे। महादेव दक्ष आहेत तर पार्वती प्रसूती आहे। भगवान भवरुची आहेत तर भवानी ही आकृती आहे। महादेवजी भृगू आहेत तर पार्वती ख्याती आहे। भगवान रुद्र मरीची आहेत तर रुद्रवल्लभा ही त्यांची संभूती आहे। भगवान गंगाधर अंगिरा आहेत तर उमा ही स्मृती आहे। चंद्रशेखर पुलिस्थ आहे तर पार्वती
पार्वती प्रीती आहे. त्रिपुरनाशक शिव पुल आहेत तर पार्वती ही त्यांची प्रिया आहे. यज्ञ विध्वंसनी शिव कृतु आहेत आणि पार्वती सनंती आहे. भगवान शिवात्री आहेत तर उमा ही अनुसया आहे. कालहत्ता शिव कश्यप आहेत तर देवी पार्वती आदिती आहे. शिव वशिष्ठ आहेत तर पार्वती अद्वितीय आहे. भगवान शिव हे विश्वातील सर्व पुरुष आहेत तर शिवा ही त्यांची सर्व स्त्री आहेत. म्हणून सर्व स्त्री पुरुष त्यांच्या विभूती आहेत. भगवान शिव विषयी आणि परमेश्वरी उमाविषयी जे काही ऐकण्यात येते आहे ते सर्व उमेचे रूप आहे. भगवान शंकर हे श्रोता आहे. ज्याविषयी प्रश्न किंवा जिज्ञासा असते समस्त वस्तू समुदाय शिवा देवीचीच रूप आहे. आणि जो विचारणारा आहे तो शिवरूप असतो. दृष्टीस पडणारे सर्व वस्तू मात्र उमेचे स्वरूप आहे. आणि जो पाहणारा दुष्ट आहे तो पुरुषांच्या रूपेने भगवान विश्वनाथ सर्व काही पाहत असतात. सर्व रसमयी महादेवी आणि ह्या त्यांचा रसांचा आस्वाद घेणारे स्वयं महादेव आहेत. सर्व प्रिय समूह पार्वती आणि शिवजी प्रियतम आहेत. देवी महेश्वरी मनवंत वस्तूचे स्वरूप धारण करते. महेश्वर त्या वस्तूच्या मनता मनन करणारे आहेत तर भववल्लभा पार्वती जाणण्या योग्य वस्तूचे स्वरूप धारण करते. शिशु शकर शेखर भगवान महादेव त्या वस्तूंचे ज्ञाता आहेत. सामर्थ्यशाली भगवान पिनाकी सर्व प्राण्यांचे प्राण आहेत. जलरूपिणी माता पार्वती प्राण्यांची स्थिती आहे. त्रिपुरांतक पशुपतीची प्राणवल्लभा जेव्हा क्षेत्राचे स्वरूप धारण करते तेव्हा काळाचेही काळ असलेले भगवान महाकाल क्षेत्रज्ञ रूपात स्थित होतात. शूलधारी शिव दिवस आहेत तर शूलपाणीप्रिया पार्वती रात्र आहे. कल्याणकारी शिवा महादेव जी आकाश आहेत तर त्यांची प्रिया पृथ्वी आहे. भगवान शिव सागर आहेत तर शैलेंद्र कन्या उमा त्यांची तटभूमी आहे. ऋषभधव महादेव वृक्ष आहेत तर विश्वेश्वर प्रिया उमा ही त्यावर पसरणारी लता आहे. भगवान त्रिपुरनाशक सर्व पुलिंग रूप धारण करतात तर महादेव मनोरमा शिवादेवी सर्व स्त्रीलिंग रूप धारण करते. पार्वती समस्त सप्तजलांचे रूप धारण करते तर शिवप्रभू सर्व अर्थाचे रूप धारण करतात. ज्या ज्या पदार्थांची जी जी शक्ती सांगितली गेली ती ती शक्ती विश्वेश्वरी शिवा देवीच आहे. आणि ती सर्व पदार्थ साक्षात महेश्वर आहे. जे जे श्रेष्ठ पवित्र पुण्यमय मंगलरूप आहे ते सर्व शिव आणि शिवा पार्वतीच आहे. ज्याप्रमाणे प्रदीप्त दीपकाची ज्योत संपूर्ण घराला प्रकाशित करते त्याप्रमाणे शिव पार्वतीचे तेज समस्त विश्वाला व्यापून करते. तृणापासून शिवमूर्तीपर्यंत सर्व ठाई हे अधिष्ठित आहे. त्याला सर्व सामर्थ्याने सर्व चलायमान होत असते. शिव आणि शिवा सर्वांचे कल्याण करणारे आहेत. म्हणून त्या दोघांचे नेहमी पूजन करावे. जो कोणी शिव आणि शिवाच्या या भक्तिमय कथा श्रवण करतो त्याला साक्षात शिवाची प्राप्ती होते. त्याला स्वप्नात सुद्धा शिव साक्षात येऊन मिळतात. आणि श्रवण केल्या मात्र सर्व त्यांचे पापांचे नाहीसे होते आणि सर्व मनोरथ त्यांचे त्वरित त्यांना मिळतात असे स्वतः शिवाने सांगितलेले. माझे भजन चिंतन करणाऱ्यांचे मी सर्वांची इच्छा पूर्ण करेन. ज्याप्रमाणे प्रदीप्त दीपकाची ज्योत संपूर्ण घराला प्रकाशित करते त्याप्रमाणे शिव पार्वतीच्या जे हे तुम्हाला मी सांगितलं ते श्रवण करते. त्याच्या तृणापासून शिवमूर्तीमय सर्वांना ठाई अधिष्ठित आहे. त्यांच्या सामर्थ्याने सर्व चलामय आहे. शिव आणि शिवा त्यांचे कल्याण करणारे आहेत. म्हणून दोघांचे नेहमी पूजन करावे आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे चिंतन करावे. श्रीकृष्णजी आज मी तुम्हाला माझ्या बुद्धीनुसार शिव आणि शिवा यांचे यथार्थ स्वरूप काय आहे हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता श्रीकृष्णजी परमात्मा शिव आणि पार्वतीचे यथार्थ स्वरूप गोपनीय आणि शिवभक्त असल्यामुळे त्यांचे स्वरूप कसे आहे ते थोडक्यात मला वर्णन करून सांगा. जो शिष्य नाही जो भक्त नाही जो शिव उपासक नाही अशांना शिव पार्वतीच्या या विभूतीचा या भस्माचा प्रभावाचा सामर्थ्याचा स्वरूपाचा उपदेश करू नये अशी वेदांची आज्ञा आहे. जे तुमच्यासारखे आहेत त्यांनाच हे सांगा. ज्यांना शिव यांच्या प्रती कथा आवडतात त्यांनाच ह्या कथा श्रवण करा. अन्यथा याविषयी मौन बाळगणेच उत्तम आहे. जो मनुष्य शिव विभूती योग्य व्यक्तीला देतो तो भवसागरातून मुक्त होऊन शिवसायुज्या शिवशक्तीजवळ प्राप्त होतो. या शैवी विद्येच्या किरणित्यने अभ्यासाने महापापे नष्ट होतात. श्रवणाने महापापे दूर होतात आणि संकट तर कोसो दूर राहतात. त्याच्या सर्व अरिष्टांचा व शत्रूंचा नाश होतो. मित्र परिवार वाढतो. मती संपृत्ती होते. कुटुंबविषयी प्रेम वाढतो. आपुलकीची भावना निर्माण होते. शिव आणि पार्वती भक्ती वृद्धी गंत आहे. सर्व इष्ट सर्व इच्छा पूर्ण करणारे जो शिवभक्त आहे अंतर्बाह्य सुचिरभूत आहे त्याने या शैवी विद्येचे कीर्तन करावे तर त्यांच्या पूर्वजन्मातील प्रबळ दुष्कर्माची फले ही नष्ट होतात. सर्व त्याचे पूर्वकर्मातील पाप पुण्याचे जे पाप आहे ते नष्ट होऊन पुण्याचा वाटा 1 कोटी गुणा वाढेल. जो कोणी शिव आणि शिवाचा हा अध्याय हे चरित्र श्रवण करतो त्याचे 1 कोटी गुणा पुण्यफळाची त्याचे श्रवण केल्या मात्र त्याचे पुण्यफळ वाढते. आणि हिचा वारंवार जर श्रवण करणाऱ्याला या जगात काहीही दुर्लभ नाही असे स्वतः शिवाने सांगितले. परमेश्वर शिवजीच्या यथार्थ स्वरूपाचे आता वर्णन. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी चराचर विश्व देवादिदेव महादेवाचे शरीर हा स्वरूप पण
पण पशु जीव उपाशांनी बांधले गेलेले असल्यामुळे त्यांना जाणत नाही। महर्षीगण परमेश्वर शिवजींच्या निर्विकल्प परम भावाला न जाणल्यामुळे एकमेव अशा त्यांच्या अनेक रूपात वर्णन करतात। कोणी त्या परमतत्वाला अपार ब्रह्म म्हणतात, कोणी परब्रह्म म्हणतात, तर कोणी आदि अंतरहित म्हणतात। पंचमहाभूते, इंद्रिय, अंतकरण तसेच प्राकृत विषयरूप जड तत्वाला अपर ब्रह्म म्हटले गेले आहे। याहून भिन्न असे जे समष्टी चैतन्य आहे त्याला परब्रह्म म्हणतात। बहुत आणि व्यापक असल्यामुळे त्याला ब्रह्म म्हणतात। वेद आणि ब्रह्माची अधिपती असलेल्या शिवजींची पर आणि अपर अशी दोन रूपे आहेत। काही लोक शिवजींना विद्या आणि अविद्या स्वरूपाचे म्हणतात। यात वेदना यात विद्या चेतना आणि अविद्या चेतना हे विद्या अविद्यारूप विश्व जगद्रूप भगवान शिवजींचेच रूप आहे। त्याच्याच अधीन आहे। भ्रांतिविद्या, परविद्या, परमतत्व शिवजींचे तीन उत्कृष्ट रूप मांडली गेली आहे। पदार्थाविषयी ज्या अनेक प्रकारच्या असत्य धारणा आहेत त्यांना भ्रांती म्हणतात। ज्या यथार्थ धारणा आहेत त्यांना विद्या म्हणतात। आणि जे विकल्परहित परमज्ञान आहे ते परमविद्या आहे। परमतत्व हे सत आहे। त्याच्या विपरीत जे तत्व त्यास असत म्हटले गेले आहे। सत आणि असत या दोहांचे पती असल्यामुळे शिवजींना सत आणि असत सदसपती म्हणतात। अन्य महर्षीने शर, अक्षर आणि या दोहांच्या पलीकडील परमतत्वाचे प्रतिपादन केले आहे। सर्वभूतेश्वर हा जीवात्मा अक्षर आहे। दोन्ही परमेश्वर जीवजींच्या अधीन असल्यामुळे त्यांचीच रूपे आहे। शांत स्वरूप शिवप्रभू त्या दोहांच्या पलीकडेच आहेत म्हणून त्यांना शराश्वर म्हटले गेले आहे। जे व्यक्ती आहेत व्यक्ती म्हणतात, जे अव्यक्त आहेत त्या समष्टी म्हणतात। ही दोन्ही परमेश्वर शिवाचीच रूपे असून त्यांच्याच इच्छेने प्रवृत्त होतात। शिवजी मात्र कारणरहित आहे। कारणाचा अभाव असल्यामुळे ते परम कारण आहे। म्हणून काही महर्षी कारणाद्वेता ज्ञानी पुरुष परम कारण शिवजींना समिष्ट स्वरूप असे म्हटले गेले आहे। कोणी कोणी शिवजींना प्रधान पुरुष म्हणतात, कालस्वरूप म्हणतात, प्रधानी कालीच म्हणतात। प्रधान अशी संज्ञा आहे। जीवात्म्याला क्षेत्रज्ञ म्हणतात। 23 तत्वांना व्यक्त म्हटले गेले आहे। जो कार्यप्रपंचाच्या परिणामाचे एकमात्र कारण आहे त्याला काल असे म्हणतात। भगवान शिव सर्वांचे ईश्वर अधिपती पालक आहेत। धारणकर्ता, प्रवृत्त, निर्वृत्त, प्रकट करणारे आहे आणि तसे स्वयंप्रकाश जन्म आहेत। काही लोक महेश्वरांना हिरण्यगर्भ आणि विराट म्हणतात। जे सर्व लोकांच्या उत्पत्तीचे कारण आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात। विश्वरूपाला विराट अशी आज्ञा आहे। ज्यांनी ज्ञानी पुरुष शिवजींना अंतर्यामी आणि पुरुष म्हणतात। कोणी त्यांना प्रोज्ञ, तेजस आणि विश्वात्मा म्हणतात। कोणी घोर रूप तर कोणी सौम्य रूप म्हणतात। कोणी माता, मान, मे, मर्यादित आणि मितिरूप प्रमाण रूप म्हणतात। कोणी कर्ता, क्रिया, करण आणि कारण रूप म्हणतात। कोणी तुरीय रूप तर कोणी तिर्यातील मानतात। कोणी निर्गुण मानतात तर कोणी सगुण मानतात। कोणी संसारी म्हणतात तर कोणी असंसारी म्हणतात। कोणी स्वतंत्र म्हणतात तर कोणी अस्वतंत्र म्हणतात। कोणी रागवान म्हणतात तर कोणी वितरागी म्हणतात। कोणी निष्क्रिय म्हणतात, कोणी सक्रिय म्हणतात, कोणी निरंद्रिय म्हणतात, कोणी संद्रिय म्हणतात, कोणी ध्रुव म्हणतात, कोणी अध्रुव म्हणतात, कोणी साकार म्हणतात तर कोणी निराकार म्हणतात, कोणी दृश्य म्हणतात तर कोणी अदृश्य म्हणतात। असे संपूर्ण वर्णन ज्याने त्याने अशा या शिवशंभूचे केले। अशा रीतीने भगवान शिवप्रभूविषयी अनेक प्रकारच्या कल्पना करण्यात येतात। ज्ञानाविधी प्रतीतीमुळे मुनिजनांना यथार्थ स्वरूपाचा निश्चय करता येत नाही। परंतु जे सर्व भावाने शिवजींना शरण गेले आहेत परम कारण रूप अशा महादेवांना अन्यस्य जाणतात। जो पशु, जीव, सर्वेश्वर, सर्वज्ञ, पुराण, पुरुष, त्रैलोक्ष ज्याच्या कोणीही ईश्वर नाही शिवजींना पाहत नाही तोपर्यंत पाशांनी बंद या दुःखमय संसार चक्रात गाडीच्या चाकाच्या धावेप्रमाणे सततने फिरत राहते। जेव्हा हा दशता जीवात्मा सर्वांचे शासक, ब्रह्माचेही अधिकारण, विश्वचर्यता, सुवर्णपम, दिव्य प्रकाश स्वरूप अशा त्या परमपुरुषाच्या साक्षात्कार करून घेतो तेव्हा तो पाप आणि पुण्याला बाजून सारून निर्मळ होऊन सर्वत्म समता शिवात्म्यामध्ये प्राप्त होतो। शिवजींच्या स्वरूपाचे आणि त्यांच्या प्रणव रूपांचे वर्णन। उपमंड म्हणाला, शिवजींना कोणत्या प्रकारचे सूक्ष्म बलाचे, कर्माचे व मायेचे बंधन नाही। त्यांना प्रकृती, बुद्धी, अहंकार, मन, इंद्रिय, तन्मात्रा, पंचभूतात्मक कोणतेही बंधन स्पर्श करू शकत नाही। त्यांच्या कालातील काल, कला, विद्या, नियती, राग, द्वेष असे काही नाही। यांच्यात कर्म नाही, त्या कर्माचा परिपाक नाही, त्या कर्माच्या फलस्वरूप सुखदुःखही नाही। त्यांच्या वासनाशी संबंध नाही, कर्माच्या संस्काराशी नाही, त्याचा भूत, भविष्य आणि वर्तमान भोगाशी तसेच त्यांच्या संस्काराशीही संबंध नाही। त्याचा कोणी करता नाही, त्याचे कोणी कारण नाही, त्यांना आदि, मध्य वा अंत नाही, कर्म नाही, कारण नाही, कर्तव्य नाही, अकर्तव्य नाही। त्यांचा कोणी बंधू नाही, शत्रू नाही, नियता नाही, प्रेरक नाही, पती नाही, गुरु नाही, त्राता नाही। त्यांच्यासारखा आणि त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही। त्यांचा जन्म होत नाही, त्यांना मरण येत नाही, त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू वंचित नाही, अवंचित नाही। त्यांच्या ठाई विधित निषेध, बंधन मुक्ती नाही। त्यांच्यामध्ये अकल्याणकारक असे काही नाही। परमात्मा शिवजीमध्ये संपूर्ण कल्याणकारी गुण नित्य वास करतात। ते आपल्या शक्तीसह
समस्त विश्वाला व्यापून आपल्या स्वभावापासून जराही अच्युत होता नित्य स्थित आहे म्हणून त्यांना स्थानू म्हणतात. या चराचर जगात एकमेव शिवजीच अधिष्ठित आहे म्हणून त्यांना सर्व रूप मानले गेले आहे. जो हे जाणतो तो कधीही मोहात पडत नाही. भगवान रुद्रदेवांना नमस्कार असो. तो सत्वस्वरूप परम महान पुरुष हिरण्य भाऊ हिरण्यपती अंबिकापती ईश्वर ईशान पिनाकपाणी वृषभवाहन परब्रह्म आणि परमात्मा आहे. त्यांच्या सूक्ष्म स्वरूपाचे हृदय कमळात चिंतन करावे. त्यांचा वर्ण कृष्ण पिंगल आहे. त्यांचे केस सोनेरी रंगाचे आहे. नेत्र कमळासारखे सुंदर आहे. अंगकांती लाल आणि तांबूस आहे. कंठ निळा आहे. ते नित्य संचार करतात. त्यांना सौम्य घोर मिश्र अक्षर अमृत आणि अव्यय म्हटले गेले आहे. ते पुरुष विशेष परमेश्वर भगवान शिव काळाचेही काळ आहेत. चेतन आणि अचेतन यांच्या पलीकडे आहेत. प्रपंचाच्या पलीकडे अर्थात परतपार आहे. मुक्त आहेत. ज्ञान आहेत. ऐश्वर आहे. सर्वश्रेष्ठ आहे म्हणून विद्वानांनी त्यांना लोकांमध्ये सर्वोत्तम उत्तम पदावर प्रतिष्ठित म्हटले गेले आहे. प्रत्येक कल्पनाच्या या कल्पाच्या आरंभी उत्पन्न होणाऱ्या ब्रह्मदेवांना ते वेदांचे उपदेश करतात. सीमित काळापर्यंत राहणाऱ्या गुरुचेही गुरु आहेत. काळाच्या आजीतीन राहणारे असे नेहमी सर्वांना गुरु सर्वांचे ईश्वर देवादिदेव महादेव आहेत. त्यांना रुद्र आदी नामांमध्ये प्रणवलामध्ये सर्वात उत्कृष्ट मानले गेले आहे. म्हणून या शास्त्रांमध्ये पारंगत असलेले विद्वान वाचक एकता स्वीकारून शिवजींना एकाक्षर म्हणजेच प्रणवस्वरूप असे म्हणतात. उपनिषदांमध्ये प्रणवाच्या चार मात्रा सांगितल्या गेल्या आहेत. अकार उकार मकार आणि नांद. अकराला ऋग्वेद, उकाराला यजुर्वेद, मकराला सामवेद आणि नांदाला अथर्ववेद म्हणतात. अकार महाबीज आहे. तो रजगुण सृष्टीकर्ता ब्रह्म आहे. उकार प्रतिरूप योनी आहे. तर सत्वगुण पालनकर्ता आहे आणि श्री हरी आहे. मकर जीवात्मा व बीज आहे. तर तमगुण सहारकर्ता रुद्र आहे. नाद पुरुष परमेश्वर आहे. तर निर्गुण निष्क्रिय शिव आहे. अशा प्रकारे प्रणवाने आपल्या तीन मात्रांनी त्रिविध होऊन आपल्या अर्धमात्राने नादेने शिवस्वरूपाचा बोध करतो. ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्याच्यापेक्षा सूक्ष्म ज्याच्यापेक्षा महान असे कोणीही नाही. जे एखाद्या वृक्षाप्रमाणे निशील भावेने प्रकाशमय आकाशात स्थित आहे त्या पूर्ण पुरुष शिवजींनीचे सर्व जग परिपूर्ण आहे. तर असे हे शिवजींचे वर्णन जो कोणी भाग्यवान आहे त्यालाच हे शिवजींचे वर्णन ऐकायला मिळेल. तर सहजासहजी हे शिवजींचे वर्णन कोणालाही ऐकायला मिळणार नाही. तर असे हे शिवजींचे वर्णन या शिव महापुराणमध्ये आलेले आहे. आता आपण शिवभक्तीचे वर्णन ऐकूया. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, हे मुनीश्वर, हे योगेंद्र, तू कार्तिकेयसारखा बुद्धिमान आहे. सर्व प्रकारच्या ज्ञानांचा निधी आहे. मनुष्याचे कर्मबंधन नष्ट करण्यासाठी तू या लोकी प्रकट झाला आहे. तू साक्षात परमेश्वर आहे आणि महर्षीचे शरीर धारण करून या स्थानी स्थित झाला आहे. तू चितात्मक ईश्वरेचा परमभाव जाणणार आहे म्हणूनच साक्षात शिवस्वरूप आहे. अशा तुझ्या मुखातून शिवज्ञाना अमृताचे सेवन करून माझे मन तृप्त होत नाही. पण जगतपतीच्या कुशीत बसलेल्या पार्वतीने त्यांना काय प्रश्न केला ते सांग. तेव्हा उपमन्यू म्हणाला, यदुनंदन, तुम्ही शिवभक्तीने युक्त आहात. दुसऱ्यांचे कल्याण करणारे आहात. तुम्ही फार चांगली गोष्ट मला विचारली म्हणून मी यथायोग्य वर्णन करतो. एकदा शिवजी पार्वतीसहित मंदार पर्वतावर दिव्य वनात गेले होते. तेव्हा देवीची शुभावती नामक सखी उमलेली मनोहर फुले घेऊन आली. तेव्हा शिवजींनी आपल्या प्रियेला वामकावर बसून तिला पुष्पांनी सजवले. मग हातामध्ये चामर घेऊन तिची स्वतः सेवा करू लागले. तिच्याशी हास्यविनोद करू लागले. त्या समयी त्यांना प्रसन्न पाहून पार्वतीने विचारले, स्वामी, जे आत्मतत्वाचे साधन करीत नाही, जे अल्पभक्ती अल्पशक्ती अल्प मानसिक बल आणि अल्पबुद्धीचे आहेत, अशा मृत्यूलोकवासी जीवात्मांना तुम्ही कशी काय वश होतात? शिवजी म्हणाले, प्रिये, तू फार चांगला प्रश्न केला आहेस. आता मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. एखाद्याने पूजा तपश्चर्या जप तप ज्ञान अन्य कोणीही साधना केली आणि त्याच्या मनात माझ्याविषयी जराही श्रद्धाभक्ती नसेल तर मी त्याला वशीभूत होणार नाही. पण एखाद्याची माझ्यावर श्रद्धा असेल तर त्याने केलेल्या अल्पसेवेनेही मी संतुष्ट होईल. त्याने थोडीशीसुद्धा फक्त श्रद्धेने केली तरी पण मी त्याला संतुष्ट होईल. त्याच्या अधीन होतो. मग त्याचे माझे दर्शन घेऊ शकतो, मला स्पर्श करू शकतो, माझे पूजन करू शकतो आणि माझ्याशी संभाषण पण करू शकतो. म्हणून जो मला वशीभूत करू इच्छितो त्याने मी सर्वप्रथम माझ्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा हे सर्वधर्माचे साधन आहे आणि तीच या लोकी वर्णाश्रमी पुरुषाचे रक्षण करणारे. जो आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागतो त्याच्यावर माझी श्रद्धा असते, इतरांची नाही. वर्णाश्रमी पुरुषांचे सर्व धर्म वेदांनी सांगितले आहे. पूर्वकाळी माझ्याच आज्ञेने ब्रह्माजींनी त्यांचे वर्णन केले. त्यांनी सांगितलेल्या गायत्री अनुष्ठानामध्ये अनेक प्रकारचे क्लेश परिश्रम सोसावे लागले ते वेगळेच. पण महान धर्म परम दुर्लभ श्रद्धा प्राप्त करून जो वर्णाश्रमी मनुष्य अनन्य भावाने मला शरण येतो त्याला धर्म अर्थ काम मोक्ष
चारी पुरुषार्थ सुखपूर्वक साध्य करतात. वर्णाश्रम विषयी जो आचारधर्म आहे मीच वारंवार सांगितला आहे, त्याने भक्तिभावाने आचरण करणाऱ्याला वर्णाश्रमी लोकांना माझ्या उपासनेचा अधिकार आहे, इतरांना नाही. माझी निश्चित आज्ञा आहे, माझ्या आज्ञेला अनुसरून धर्म मार्गाने चालणारे वर्णाश्रमी पुरुष मला शरण येतात. माझ्या कृपाप्रसादाने ते मल मायादी पाशापासून मुक्त होतात, त्या माझ्या पुनरवृत्ती विरीत धामी येतात, माझे साधर्थ्य प्राप्त करतात, परमानंद निमग्न होतात. म्हणून मी सांगितलेल्या वर्णधर्माचे पालन करून जो मला शरण येतो, माझ्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, जो कपाळी त्रिपुंड भस्म धारण करतो, जो रुद्राक्षांच्या माळा घालतो, जो पार्थिव शिवलिंग बनवतो, तो माझा भक्त बनतो, तो आपल्या आत्म्याचा स्वतःचा उद्धार करतो. अज्ञाने धर्मचान करण्यापेक्षा धर्माचे स्वरूप नीट समजून घेऊन धर्माचार केले असता कोट्यावधी पुण्यफळाची त्याला प्राप्ती होते. या वास्तव मी केलेल्या प्रतिपादन केलेल्या वर्णधर्माचे अवश्य पालन करावे. मन्वंतरामध्ये योगचार्याच्या रूपाने माझे हजारो अवतारो होतात. जो अबद्ध आहेत अभक्त आहे त्याला हे ज्ञान दुर्लभ आहे, म्हणून ज्ञानाचा प्रयत्नपूर्वक आश्रय घ्यावा. मोक्ष मार्गाला सोडून दुसऱ्या वस्तूंचे श्रम करणे सर्वात मोठी हानी आहे, त्रुटी आहे, हा सर्वात मोठा मोह आहे, आंधळेपणा आहे, मूर्खपणा आहे. हे देवेश्वरी, माझा सनातन धर्म क्रिया चर्या आणि योग या चार चरणांनी युक्त आहे. पशुपाश आणि पतीचे फळ देणाऱ्या शिवजींचे ज्ञान यालाच ज्ञान म्हणतात. गुरुच्या अधीन राहून विधीपूर्वक पूर्वोत्तक मार्गाचे शुद्धीकरण करणे याला क्रिया म्हणतात. मी सांगितलेल्या वर्णाश्रम धर्माने अनुसरण वागणे तसेच माझ्या पूजनादी धर्माचे आचरण करणे याला चर्चा म्हणतात. मी सांगितलेल्या मार्गानुसार माझ्यामध्ये स्थिर भावाने चित्त लावणाऱ्या साधकाकडून अंतकरणातील वृत्तीचा जो निरोप केला जातो तो योग म्हणतात. हे देवी, चित्त निर्मळ असणे, प्रसन्न असणे, मुक्तिदायक असल्यामुळे अश्वमेघ यज्ञाहून पण श्रेष्ठ पुण्यफळाची त्याला प्राप्ती होते. जो माझी थोडीशी पण भक्ती करतो त्याला अश्वमेघ यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि जो कोणी या 24,000 मंत्रांचं या कोणत्याही चरित्र अध्याय थोडेसे बी श्रवण शिव महापुराणाचे 1 घंटा 2 घंटा 3 घंटा अर्धा घंटा 30 मिनटं 2 मिनटं 1 सेकंड पण ज्याने शिव महापुराण ऐकलं असेल त्याला अश्वमेघ यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होईल, असा हा माझा आशीर्वाद आहे. आणि विषय त्याला सर्व विषय भोगाची इच्छा असणाऱ्या लोकांनी मनप्रसाद दुर्लभ आहे. ज्यांनी यमनियमाद्वारे आपल्या इंद्रियावर विजय मिळवला आहे, ज्या विरक्त पुरुषांसाठी योग दुर्लभ असतो त्या पूर्व पापांना हरण करतो. वैराग्याने ज्ञान, ज्ञानाने योग साध्य होते. योग जाणणारा पतित असला तरी तो मुक्त होतो यात संशय नाही. सर्व प्राण्यांवर दया करावी, अहिंसा धर्माचे पालन करावे, सर्वांसाठी नेहमी हितकारक वागावे. ज्ञानाचा संग्रह आवश्यक आहे. सत्य बोलणे, चोरी न करणे, ईश्वर आणि परलोकावर विश्वास असणे, माझ्यावर श्रद्धा असणे, इंद्रियावर संयम असणे, वेदशास्त्रांचे अध्ययन करणे, यज्ञ करणे व करून घेणे, माझे चिंतन करणे, ईश्वरावर प्रेम असणे आणि नेहमी ज्ञानशील असणे हे ब्राह्मणासाठी नितांत आवश्यक आहे. जो ब्राह्मण ज्ञान योगेच्या सिद्धीसाठी उपयुक्त धर्माचे पालन करतो त्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि योगही सिद्ध करतो. ज्ञानी पुरुष योग्य ज्ञानीदानी कर्ममय शरीराला क्षणभरात दग्ध करतो आणि माझ्या प्रसादाने योग्याचा ज्ञाता होऊन कर्मबंधनातून मुक्त होतो. पुण्य आणि पापमय कर्म मोक्षप्राप्तीमध्ये अडथळा आणणारे असतात, म्हणून योगी पुरुषाने योगेद्वारा पुण्य अपुण्य यांचा परित्याग करावा, यापासून दूर राहावे. फलाच्या इच्छेने प्रेरित होऊन कर्म केल्याने मनुष्य बंधनात पडतो. केवळ कर्म केल्याने बंधन पडत नाही, म्हणून कर्मफलाचा त्याग करावा. कर्मफलाचा त्याग हाच कर्मत्याग होय. प्रिय साधकेने सर्वप्रथम कर्ममय यज्ञाने माझी बाहेर पूजा करावी, त्यानंतर ज्ञान योगात तत्पर होऊन योग्याचा अभ्यास करावा. कर्मयोगाने माझ्या यथार्थ स्वरूपाचा बोध प्राप्त करावा आणि माझे भजन कीर्तन करावे. त्यासाठी माती आणि सुवर्ण एकसारखेच असावे. जो माझा भक्त नियुक्त आणि एकाग्र चित्त होऊन जो शिव महापुराण ऐकतो, या एकाग्र चित्त होऊन जो माझं भजन करतो, कीर्तन करतो, तो सर्व श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ असतो आणि माझ्या शिवलोकधाममध्ये प्राप्त होतो. जो वर्णाश्रमी पुरुष मनाने विरक्त नाही तो माझा आश्रय घेऊन ज्ञान चर्या क्रिया अनुष्ठान करू शकतात. बाह्य आणि आतील माझ्या पूजनाचे दोन प्रकार आहेत, काया वाचा मन त्रिविध भेदाने भजनही तीन प्रकारचे मानले गेले आहे. भजन कोणते तीन प्रकारचे मानले गेले आहेत? जप तप कर्म ध्यान आणि ज्ञान ही माझ्या भजनाची 5 स्वरूपे आहेत. मूर्ती इत्यादिकामध्ये माझे पूजन केले जाते तर इतर लोक पाहतात त्याला बाह्य पूजन भजन म्हणतात. ते पूजन मनानेच केले गेले आहे. आपल्याला अनुभवाचा विषय बनवले जाते त्याला अभयतय पूजन म्हणतात. ज्या माझ्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या त्रिपुंडादी चिन्हांनी युक्त निरंतर माझी सेवा पूजा करतात ती काया शरीर काया दुसरी काही नाही. जी माझ्या नामाचा जप करतात, जे माझ्या नामाचा नित्य श्रवण करतात, नित्य माझेच कीर्तन करतात ती वाचा आहे. जे माझ्या नावाचा ओम नमः शिवाय हेच नामाचा जप करते
ती वाचा आहे आणि वाणी आहे, दुसरी नाही। जे माझे चिंतन करता तेच खरे मन, दुसरे नाही। पंचाक्षर मंत्राची आवर्तने करता तेच खरे तो माझा आत्मा। प्रणवाचा अभ्यास करतात ते रुद्र अवताराचे माझे रुद्र, आणि रुद्र अध्यायाचे वारंवार पठन करतात याला येथे जप म्हटले गेले आहे। जो शिवलीला अमृताच्या 11 अध्यायाचे वारंवार जप करतात, रुद्र अध्यायांचे वारंवार पठन करतात, शिव महापुराण वारंवार श्रवण करतात, हे माझे जप म्हटले गेले आहे। जो रुद्र अध्यायाचे वारंवार पठन करतो, शिव महापुराणांचे वारंवार श्रवण करतो, त्याला कुठल्याही पापांच्या बंधनातून त्याला मुक्तच व्हायचे आहे। तो कोणत्याही त्याच्या संकटात अटकलेला राहणार नाही, त्याची साक्षात मी सेवा करीन, मी त्याचे दास राहीन, मी त्याचे रक्षण करीन, असे म्हटले गेले आहे। वेदायन म्हणजे जप नव्हे, माझ्यासाठी देह सुजवणे हे तप होय, माझी पूजा हे कर्म होय। बाहेर ज्या यज्ञादी गोष्ट केल्या जातात ते कर्म म्हटले नाही, माझ्या स्वरूपाचे चिंतन स्मरण हे ध्यान होय। आत्मा इत्यादांसाठी लावलेली समाधी म्हणजे ध्यान नव्हे, माझ्या शस्त्रांचा अर्थ योग्य प्रकारे जाणणे हेच ज्ञान होय। दुसऱ्या कोणत्याही वस्तूंचा अर्थ समजणे म्हणजे ज्ञान नव्हे। देवी पूर्वजन्मातील वासनेला अनुसरून बाह्य किंवा अभ्यंतर यापैकी ज्या पूजनाची मला आवड असेल त्यावरच दृढ निष्ठा ठेवावी। बाह्य पूजनापेक्षा अभ्यंतर पूजन शतपटीने श्रेष्ठ आहे, कारण त्यात दोषांचे मिश्रण होत नाही आणि तेथे प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोषांची शक्यताही राहत नाही। आतल्या शुद्ध तेलाने शुद्धता म्हटले आहे, बाहेरच्या शुद्ध तेला शुद्धता म्हणत नाही। तो अतिरिक्त शुद्ध रहित आहे, तो बाहेरून किती शुद्ध असला तरी अशुद्धच असतो। बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही प्रकारचे भजन भाव भक्तीने प्रेमपूर्वक करायला हवे। भावरहित भजन ही एक प्रकारची फसवणूकच असते, तर नित्य कृत्य करत आहे, तृप्त आणि पवित्र आहे। मनुष्याकडून मला काय अपेक्षा असणार, परंतु त्याच्याकडून केल्या गेलेल्या ज्या पूजनामध्ये त्याचा जो भाव असतो तेच माझ्यासाठी प्रेम असते आणि तेच मी ग्रहण करतो। जो त्या भक्तीने मला अर्पण करतो, शिव आराधना करतो, तेच माझे भाव असते, तेच माझे प्रेम असते, तेच मी त्या भक्तांकडून ग्रहण करतो आणि मी त्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतो। देवी भाव हाच क्रियेचा आत्मा आहे, तोच माझा सनातन धर्म आहे। म्हणून काया वाचा मन क्रिया कर्मांना करताना फलांची अपेक्षा ठेवू नये। फलांचा उद्देश ठेवल्याने माझा आधार लघु दुर्बळ होतो, कारण फलार्थीला फळ मिळाले नाही तर ते मला सोडू शकतात। फलार्थी असून ज्या साधकाचे चित्त माझ्यातच सुसवते आहे त्याला भावानुसार मी अवश्य फल देतो। जो फलाची इच्छा न ठेवता माझ्यातच मन लावून करतो त्याला मी लवकर फलांची इच्छा निर्माण करून देतो। जो फलाची इच्छा न करता फक्त तो माझ्यात लीन राहतो, माझी आराधना करतो, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतो, पार्थिव शिवलिंग करतो, बेलाच्या झाडाला पाणी टाकतो, पार्थिव शिवलिंगापुढे धूप द्वीप करतो, दिवा लावतो, फुले पंचफुलांनी अभिषेक करतो, निस्वार्थपणे माझी सेवा करतो, त्याच्यावर मी प्रसन्नतेने लवकर प्रसन्न होतो आणि त्याच्या हृदयामध्ये प्रवेश होऊन त्याच्या सर्व इच्छा कामना मी लवकरात लवकर पूर्ण करतो। जो स्वार्थाने माझी सेवा पूजा अर्चना करतो त्याच्या मी लवकर फळ देत नाही, तो मला सोडून जातो, असे ह्या माझ्या पूजेचे महत्त्व आहे। म्हणून फलाची इच्छा निर्माण जर झाली, जो ज्या फलाच्या भावानुसार मी अवश्य त्याला फल देतो, जो फलाची इच्छा न ठेवता माझ्यात मन लावून माझे चिंतन मग्न करून राहतो त्याला फलाची इच्छा लवकर प्राप्त करून देतो, तर तो मलाच प्रिय असतो। जे पूर्वसंस्कारवश फलाची चिंता न करता विवश होऊन मला शरण येतात ते भक्त मला अधिक प्रिय असतात। जे फल मागत नाही, स्वार्थी राहत नाही, फक्त त्यांना फक्त शिवलिंग बनवायची, पार्थिव शिवलिंग करायची, अभिषेक करायचा आहे, फुलांच्या माळा घालायच्या आहे, पानाचा वेढा अर्पण करायचा आहे, कमलकट्ट्याचे मणी अर्पण करायचे, तांबूल अर्पण करायचं आहे, लोंग मिरी अर्पण करायचं आहे, शहद आणि अभिषेक करायचा आहे, ते फक्त निस्वार्थपणे शिवलिंगाची फक्त पूजा आराधना करतात, ते भक्त मला सर्वात जास्त प्रिय असतात, कारण ते निस्वार्थपणे सेवा करतात। तर त्या भक्तांच्या मी हृदयात जाऊन मी त्यांच्या इच्छा त्वरित पूर्ण करतो, कारण ते भक्त मला सर्वात अधिक प्रिय असतात। त्या भक्तांना माझी प्राप्ती हा सर्वश्रेष्ठ लाभ असतो, त्यांना शिवलोकाची प्राप्ती मी करून देतो, त्यांना माझ्या स्थानी प्राप्त त्यांना माझ्या शिवलोकाच्या स्थानी मी त्यांना जागा देतो। त्यांना यमदूत हात लावत नाही, त्यांना यमयातना होत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात, त्याला शिवदूत घ्यायला जातात। शिवदूताच्या विमानात बसून ते येतात आणि त्यांची आत्मा जी ज्योती राहते ती फुलांप्रमाणे माझ्याजवळ शिवलोकी येते, कारण तो भक्त मला सर्वात अधिक प्रिय असतो, कारण तो निस्वार्थपणे सेवा करतो। म्हणून मी त्या भक्तांजवळ सदैव विराजमान असतो आणि मलाही त्या भक्तांची प्राप्ती हाच सर्वश्रेष्ठ लाभ असतो। मला समर्पित झालेला त्यांचा भाव पाहून मी अतिशय संतुष्ट होतो आणि मी त्यांच्यावर कृपा करतो, त्यांना परमनिर्वाण रूप फल बलपूर्वक प्रदान करतो। ज्यांनी आपले मन चित्त समर्पित केलेले असते शिवाला ते भक्त मला सर्वात जास्त आवडतात, कारण
आपले चित्त मला समर्पित केले, अर्थात जे माझे अनन्य भक्त आहेत ते महात्मा पुरुष माझ्या धर्माचे अधिकारी असतात, त्यांची 8 लक्षणे सांगण्यात आली आहे. माझ्या भक्तांवर प्रेम करणे, माझ्या पूजेला अनुमोदन देणे, नित्यनेमाने माझी पूजा अर्चना करणे, नित्यनेमाने माझी पार्थिव शिवलिंग पूजा करणे, माझ्यासाठीच शारीरिक चेष्टा वर्तन करणे, माझ्या कथा दररोज ऐकणे, विलक्षण रुची असणे, शिव महापुराण रोज ऐकणे, कथा ऐकताना भाव दाटून येते, कथा ऐकताना जोरजोराने रडू येते, डोळ्यात पाणी येते, सातत्याने माझे स्मरण करणे आणि माझ्या आश्रयाने राहून जीवन निर्वाह करणे, हीच माझी 8 लक्षणे आहेत. ही लक्षणे एखाद्या यवनामध्ये स्त्री पुरुषांमध्ये दिसून आली तर ते मला सर्वात श्रेष्ठ असतात आणि ते मला प्राप्त करून घेतात. त्याला श्रेष्ठ ब्राह्मण मुनी यती पंडितच समजावा ज्यांचा भाव दाटून येतो. खूप काही सेवा अर्चना करतात, या कथा ऐकताना खूप त्यांना रुची वाटते, तर या 8 लक्षणांनी ते पंडित राहतात असे समजावे. जो माझा भक्त नाही तो 4 वेद जाणणारा नाही, महाविद्वान असला तरी मला प्रिय नाही, पण जो माझी भक्ती निस्वार्थपणे करतो तो चांडाळ असला तरी मला प्रिय असतो. जो माझी भक्ती करतो आणि तो चांडाळ पिशाच पण राहिला तरी तो मला प्रिय असतो. त्याने केलेल्या पूजेचा मी स्वीकार करतो, त्या माझ्या भक्ताला मी उपहार द्यावा, त्याच्याकडून प्रसाद ग्रहण करावा, कारण तो माझ्यासारखाच पूजनीय असतो. जो मला भक्तिभावाने पान अर्पण करतो, फूल अर्पण करतो, फळ अर्पण करतो, पाणी अर्पण करतो, त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य नसतो आणि तो त्यालाही मी कधी दृष्टीआड करत नाही. तो माझ्याजवळच राहतो, मी त्याच्या सतत 24 तास मी त्याच्या क्षणभुंगारासारखा त्याच्याजवळ फिरत असतो आणि त्याच्या सर्व संकटाचा नाश करत असतो. तर मित्रांनो, हे असे राहिले शिवभक्तीचे वर्णन, खूप सुंदर शिवभक्तीचे वर्णन आपण ऐकले. तर माझा खरोखरच इथं कंठ असा दाटल्यासारखा वाटत होता आणि शिवाने स्वतः सांगितलेले 8 लक्षणं कोणाकोणात आहे, ज्यांच्यात हे 8 लक्षणं आहे तो ब्राह्मण पंडित श्रेष्ठ ब्राह्मण आहे. तर 8 लक्षणं जे महात्मा पुरुष माझ्या धर्माचे अधिकारी असतात, 8 लक्षणं सांगण्यात आली. माझे भक्त माझ्यावर खूप प्रेमाने माझे भजन कीर्तन करतात, माझे पूजा करतात, अनुमोदन करतात, नित्यनेमाने माझी पूजा श्रवण करतात, नित्यनेमाने माझे शिवपुराण ऐकतात आणि जे शिवपुराण ऐकता ऐकता या पूजा करता करता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, या भाव दाटून येतं, ते सततने माझे स्मरण करतात, तर ते मला अतिशय प्रिय असतात. आणि ते कोणी भगवान या पंडित मुनी ब्राह्मण राहतात, जो माझा असा भक्त आहे त्यालाच हे भाव दाटून येतात आणि ते भक्त मला अतिशय प्रिय असतात असे स्वतः शिवाने सांगितले. जो कोणी हे शिव अध्याय ऐकते, शिवाचे वर्णन ऐकतो, त्याला शिवलोकाची प्राप्ती खरोखरच होते असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे या अध्यायामध्ये. तर महादेव म्हणाले, हे देवेश्वरी, आता मी अधिकारी विद्वान व श्रेष्ठ ब्राह्मण भक्तीसाठी वर्णधर्माचे थोडक्यात वर्णन करतो. त्रिकाळ स्नान करणे, अग्निहोत्री करणे, शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करणे, दान देणे, ईश्वरावर प्रेम करणे, सतत सर्वत्र दया करणे, खरे बोलणे, संतुष्ट राहणे, दारी आलेला याचं कधी खाली न जाऊ देणे, आस्तिकता असणे, कधीही कोणत्या जीवाची हिंसा न करणे, लज्जा बाळगणे, श्रद्धा असणे, अध्ययन करणे, योग साधना करणे, व्याख्यान देणे, ब्रह्मचर्य पाळणे, उपदेश श्रवण करणे, शिव महापुराण श्रवण करणे, तपश्चर्या करणे, क्षमा करणे, सुचिरभूत असणे, कोणाचं मन न दुखावणे, शिखा धारण करणे, योग्य पवित्र धारण करणे, माता पित्यांची सेवा करणे आणि पगडी धारण करणे, उत्तरीय धारण करणे, निषिद्ध वस्तूंचे सेवन न करणे, रुद्राक्षांच्या माळा घालणे, गळ्यात रुद्राक्ष घालणे, कपाळावर त्रिपुंडी भस्म धारण करणे आणि मुखामध्ये ओम नम शिवाय करणे, प्रत्येक पर्वात विशेषत चतुर्दशीला शिवपूजन करणे, ब्रह्मकुच प्राशन करणे आणि ब्रह्मकुच म्हणजे कुशोदक मिश्रित पंचज्ञ, प्रत्येक मासात मला ब्रह्मकुर्चाने विधीपूर्वक स्नान घालून माझे विशेष पूजन करणे, क्रियानाचा त्याग करणे, श्राद्धांचा परित्याग करणे, शिळा आणण्याचा तसेच विशेषता म्हणजे भिजवलेल्या साधूच्या पिठाचा त्याग करणे, मद्य आणि मद्याचा वासाचा त्याग करणे, मला निवेदन केलेल्या नैवेद्याच्या चंडेश्वराचा भागाचा त्याग करणे, हे सर्व वर्णांचे सामर्थ्य. सामान्य धर्म आहे क्षमा, शांती, संतोष, सत्य, चोरी न करणे, ब्रह्मचर्य, शिवज्ञान, वैराग्य, भस्मसेवन करणे, सर्व प्रकारच्या आसक्तीपासून निवृत्ती, या 10 धर्मांना ब्राह्मणाचे विशेष धर्म म्हटले गेले आहे. दिवसा भिक्षान्न भोजन करणे हा यतीचा विशेष धर्म आहे. वानप्रस्थामी श्रमी ब्रह्मचारी यांनी रात्रीचे भोजन न करणे योग्य होय. शिकवणे, यज्ञ करणे आणि दान घेणे मी क्षत्रिय आणि वैश्यासाठी सांगितलेले आहे. माझ्या आश्रयाने राहणाऱ्या राजासाठी क्षत्रियासाठी मी पुढील प्रमाणे धर्म सांगितले. सर्व वर्णांचे रक्षण करणे, युद्धात शत्रूंचा वध करणे, दुष्टीपक्ष, हिंसे, दुराचारी लोकांचे दमन करणे, लोकांवर विश्वास न ठेवणे, बाग लावणे, माझ्या तीर्थाची यात्रा करणे, धर्मपत्नीबरोबर संगमागम करणे, गृहस्थांचा विविध धर्म करणे, वनवासी, यती, ब्रह्मचारी, ब्रह्मचर्य पाळणे हा माझा मुख्य धर्म आहे. स्त्रियांसाठी पतीची सेवा करणे हा सनातन धर्म आहे. पतीची आज्ञा असेल तर माझे पूजनही करू शकते.
ती जी स्त्री पतीची श्रुषा सोडून व्रताचरण करते ती नरकातच जाते यात संशय नाही. विधवा स्त्रियांसाठी प्रामुख्याने पुढील धर्म सांगितले आहे. व्रत करणे, तप करणे, दान देणे, सुचिरभूत राहणे, भूमीवर शयन करणे, केवळ रात्रीच भोजन करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, भस्म किंवा जलाने स्नान करणे, शांत राहणे, मौन राखणे, क्षमा करणे, सर्व जीवांना विधीपूर्वक अन्न देणे, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा तसेच एकादशीला उपास करून माझे पूजन करणे, देवी अशा प्रकारे मी आपल्या आश्रमाचे सेवन करणाऱ्या ब्राह्मीय, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थमी, वासप्रस्थमी, संन्यासी स्त्रियांच्या धर्मांचे वर्णन केले. प्रिये, तू सुद्धा माझे ध्यान आणि माझ्या षडाक्षर मंत्राचा जप कर. हाच वेदोक्त धर्म आणि हाच धर्माचा अर्थाचा संग्रह आहे. मनुष्य लोकात जे पुरुष आपल्या इच्छेने माझ्या सेवेचे व्रत घेतात, जे भक्तिभावाने पूर्वजन्मातील उत्तम संस्कारांनी युक्त आहेत, स्त्री आदी विषयांमध्ये आसक्त आहेत किंवा नसेल तर पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापांनी लिप्त होत नाही, माझ्या कृपाप्रसारने विशुद्ध झालेले विवेकांनी पुरुषांनी माझ्या स्वरूपाचे ज्ञान होते, त्यांना कर्तव्य अकर्तव्य असा कोणताही विधी निषेध राहत नाही, समाधी शरणांगतीची आवश्यकता राहत नाही, ज्याप्रमाणे माझ्यासाठी कोणतेही विधी निषेध नाही तसा त्यासाठी नाही, ज्याप्रमाणे परिपूर्णपणे माझे काही साध्य मिळवण्यासारखे नाही त्याप्रमाणे कृतकृत्य ज्ञान योगांना कोणतेही कर्म नाही, ते माझ्या भक्तांच्या हितासाठी मनुष्यभावांचा आश्रय घेऊन भूतलावावर वास करतात, असे येथे शिवाने स्वतः सांगितलेले. या सर्व जे मी तुम्हाला कथन केले तेच जसंच्या तसं मी तुम्हाला कथन केले आहे. जो शिवभक्तीने युक्त आहे, शिवज्ञाना अमृताने तृप्त आहे, त्यांच्यासाठी आतले बाहेरचे असे कोणतेही नाही, कर्तव्य शेष राहत नाही, म्हणून बाह्य अभाग्य कर्माचा कर्मश त्याग करून तसेच ज्ञानाने स्त्रियाचा साक्षात्कार करून साधनभूत ज्ञाचा ज्ञानाचाही त्याग करावा. जर चित्त शिवजीच्या ठिकाणी एकाग्र होत नसेल तर कर्म करून काय लाभ होणार आहे, पण चित्त एकाग्र असेल तर कर्म करण्याची काय आवश्यकता आहे. म्हणून मनुष्याने कोणत्याही उपायाने आपले चित्त शिवजीमध्ये लावले पाहिजे. त्याचे चित्त शिवमध्येच निमग्न आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे त्या सत्पुरुषाने इहलोकी परलोकी सर्वत्र परमानंदच प्राप्ती होते आणि या लोकी ओम नम शिवाय या मंत्राने सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणून दररोज 108 वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा. या मंत्राने जप केलेल्याला उत्तम मध्यम ऐश्वर मिळवण्यासाठी या मंत्राने जप केला म्हणजे त्याला धनधान्याची प्राप्ती होते. पंचाक्षर मंत्राचे महात्म्य. श्रीकृष्ण उपमन्यू म्हणाले, हे मुने, तू सर्वज्ञ आहेस, ज्ञानाचा महासागर आहेस, मी तुझ्या मुखातून पंचाक्षर मंत्राचं महात्म्य ऐकू शकतो. उपमन्यू म्हणाला, वासुदेव, पंचाक्षर मंत्राचे महात्म्य इतके थोर आहे, शतकोटी वर्षातही त्यांचे विस्तारण वर्णन करता येणार नाही, म्हणून थोडक्यातच सांगतो. प्रणवासत असलेल्या पंचाक्षर मंत्राला षडाक्षर मंत्र असे म्हणतात. ओम नम शिवाय हा तो मंत्र आणि वेद शैवश्रामध्ये या मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम म्हटले गेले आहे. हा शिवभक्तांचा सर्व हेतू आहे, उद्देश आहे, आशय आहे, साधन देणारा आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे आणि सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे. असा हा महान मंत्र जो कोणी भाग्यवान आहे तोच मंत्र हा पठन करतो. हा मंत्र मोक्षदायक आहे. शिवाज्ञाने सिद्ध सद्यही शिवस्वरूप आहे. नाना प्रकारच्या सिद्धियुक्त कलेला मनाला प्रसन्न निर्माण करणारा हा मंत्र आणि सर्व मनोरथाची पूर्तता करणारा हा मंत्र परमेश्वराच्या गंभीर वचन आहे. सर्व शिवजींनी मानवाचे सर्वार्थांच्या कल्याणासाठी हा मंत्राचा उपदेश केला आहे. ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला आहे. हा आदी मंत्र सर्व विज्ञाने मंत्राचे बीज मूळ आहे. वडाच्या बीजामध्ये महान वृक्ष सूक्ष्म रूपाने स्थित असतो, त्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असूनही हा महान मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र आहे. ओम या एकाक्षर मंत्रात सर्वज्ञ, सर्वकृत, सर्वव्यापी, तेजस्वी, गुणातीत असलेले शिव महाप्रभू नित्य आहेत. ईशान्यदी जे सूक्ष्म एकाक्षर रूप ब्रह्मरूप आहेत, ओम नम शिवाय हा मंत्र क्रमशः स्थित आहे. अशा प्रकारे षडाक्षर मंत्रात पंचब्रह्मोदक शरीरयुक्त शिवजी वाच्यवाचक भावाने स्वभावात विराजमान आहेत. अप्रमेय असलेल्या मग शिव वाच्य आहेत. हा मंत्र त्यांच्या वाचक मानला गेला आहे. शिव आणि मंत्राचा वाच्यवाचक भाव अनादिकाळापासून चालत आलेला आहे. ज्याप्रमाणे हा घोर संसार सागरामध्ये अनादिकाळापासून, त्याप्रमाणे संसारातून सोडवणारे भगवान शिवही अनादिकाळापासून नित्य विराजमान आहेत. औषध रोगांचे शत्रू असते तसे शिवप्रभूही संसार दोषाचे स्वाभाविक शत्रू मानले गेले आहेत. भगवान विश्वनाथ नसते तर हे जग अंधकारमय झाले असते, किंबहुना हे उत्पन्नच झाले नसते, कारण प्रकृती जड आहे, जीवात्मा अज्ञानी आहे, म्हणून त्यांना प्रकाश देणारे परमात्मा म्हटले गेले आहे. प्रकृतीपासून परमाणूपर्यंत जे काही आहे जडरूपी तत्व काही बुद्धिमान कारण असल्यामुळे त्याचे स्वयंकृतत्व दिसून येत नाही. जीवांना सर्व करण्याचा धर्म करण्याचा आणि अधर्मापासून दूर राहण्याचा उपदेश दिला जातो. त्यांचे बंधन व मोक्षही पाहिले जातात.
म्हणून उच्चार केल्यावर सर्वेक भाषा परमात्मा शिवजींशिवाय प्राण्याची आदी सृष्टी तयारच होऊ शकत नाही हे लक्षात येते. वैद्य नसेल तर रुग्णाला क्लेश सोसावे लागतात. त्याप्रमाणे शिवजीचा आश्रय न घेतल्याने संसारी जीवांना नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतात. यावरून हे सिद्ध होते, शिवजी परिपूर्ण आहे, सर्वज्ञ आहे, अनादी आहे, विश्वनाथ आहे, भवसागरातून उद्धार करणारे आणि नित्य आहेत, आदी मध्य अंतररहित आहे, स्वभावात निर्मूळ आहेत. शिवशास्त्रांमध्ये त्यांच्या स्वरूपाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले. पंचाक्षर मंत्र हा त्यांचा वाचक आहे. शिव अधिमय वाच्य आहेत, अभिमान आणि अभिमय वाच्य आहे. असल्यामुळे हा मंत्र परमशिव स्वरूप आहे, सिद्ध मानला गेला आहे. ओम नमः शिवाय हे षडाक्षर शिव वाक्य आहे. तेवढेच नाही, शिव ज्ञान आहे, तेवढेच परमपद आहे, शिवजीचे विधी वाक्य आहे, अर्थवाद आहे, परिपूर्ण निर्मळ अशा शिवजींचे साक्षात स्वरूप आहे. जे राग आणि अन्यादी दोषांनी ग्रस्त असतात ते खोटे बोलतात. दोष शिवजींमध्ये नाहीत, ते लोकांवर अनुग्रह करणारे आहेत. सर्वज्ञ आहे. मंत्राच्या संपूर्ण फलाविषयी ते अधिकाराने बोलू शकतात. त्याच्या वाण्याला असत्य बोलणे माहीतच नाही. म्हणून त्यांनी सांगितलेल्या पंचाक्षर मंत्र प्रबाणभूताचा आहे. या संशयाने बुद्धिमान पुरुषाने ईश्वराच्या वचनावर नेहमी श्रद्धा ठेवली पाहिजे. पुण्य आणि पाप यांच्याविषयी ईश्वराने जे सांगितले आहे त्यावर श्रद्धा न ठेवून पुरुष नरकातच जातो. त्यांचा शांत स्वभाव ज्या श्रेष्ठ मुनींनी स्वर्ग असत्य काम क्रोध तृष्णा उत्पन्न करतात ते नरकात लोटणारी असल्यामुळे त्यांना दुर्भाषित म्हणतात. अविद्या आणि रागाने युक्त असलेले वाक्य जन्ममरणरूप संसार क्लेश देणारे आहे. म्हणून ते कोमल ललित संस्कारयुक्त असले आहेत. तरी त्यांचा काही उपयोग होत नाही. परंतु जे ऐकून कल्याणच होते, रोगादी दोषांचा नाश होतो, ते वाक्य शब्दावलीने युक्त नसलेले तरी समजून घेण्यास योग्य असे सुशोभितच आहे. या विश्वात असंख्य मंत्र असूनही सर्वज्ञ शिवजींनी जो विमल षडक्षर मंत्र निर्माण केला त्याच्यासारखा अन्य कोणताही मंत्र नाही. षडक्षर मंत्रात सहा अंगासहित सर्व वेदशास्त्र विद्यमान आहेत. 7 कोटी महामंत्र अनेकानेक उपमंत्र आहेत, तरी षडक्षर मंत्र त्याहून भिन्न आहे. जेवढे शिवज्ञान आहे तेवढे विद्यास्थान आहे. सर्व षडक्षर मंत्ररूपी सूत्राने संक्षिप्त आहे. ज्याच्या हृदयात ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र नित्य स्थित आहे, नित्य जप करतात, त्याला बहुसंख्य मंत्राची विस्तृत शास्त्राची आवश्यकता नाही. ज्याने ओम नमः शिवाय हा मंत्र निश्चयाने आत्मसात केला आहे त्याने सर्व शास्त्रे वाचली असे समजून घ्या. कर्माची सर्व त्यांचे कर्म पूर्ण झाली, सर्व पापे त्यांचे नाहीशी झाली असे समजावे. जो पंचाक्षर मंत्राचा जप करतो त्याचे जीवन सफल होऊन गेले असे समजावे. पंडित मूर्ख अत्यंत अधर्म अशा कोणत्याही पंचाक्षर मंत्राचा जप केला तरी तो पापरूपी पिंजऱ्यातून मुक्त होऊन जातो. जो मूर्ख आहे, जो अत्यंत आहे, तो पंडित आहे, त्याला काही माहिती नाही. शिवपूजन त्याला माहिती नाही. त्याने ओम नमः शिवाय हा मंत्र श्रवण करून घेतला तरी तो पापरूपी पिंजऱ्यातून मुक्तच होतो. देवीने विचारल्यावर भगवान शंकरांनी सर्व मानवाच्या विशिष्ट फलानुसार, सर्व मानवाच्या कल्याणानुसार ओम नमः शिवाय हा मंत्र कलयुगात उत्पन्न होणाऱ्या लोकांच्या हितासाठी सांगितला आहे. म्हणून ब्राह्मणांनी जाणून घेणे हा मंत्र आवश्यक आहे. तर अशा या ओम नमः शिवाय या मंत्राचे महात्म्य मी तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गावाचं नाव नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा. तुमचा एक कमेंट्स मला तुमची जी दक्षिणा तुम्ही ब्राह्मणाला दान म्हणून देतात, 1 रुपया, 1.25 रुपया, 5 रुपये, 11 रुपये जो शिवकथा वाचतो या ऐकतो दानपेटीत टाकतो तर त्याला किती मोठं पुण्यफळाची प्राप्ती होते. तर तुम्ही फक्त तुमच्या गावाची कमेंट्स नाही तर जय श्री महाकाल करून मला दक्षिणा देण्याची कृपा करावी आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याची कृपा करावी. जय श्री महाकाल. शालिनी भक्तिसागर कथाचा टायमिंग 12 वाजेचा आहे तर ते चॅनल पण माझंच आहे. तर शालिनी भक्तिसागर कथा हे चॅनलला बी सबस्क्राईब करा, कमेंट्स नक्की करा, लाईक नक्की करा. जय श्री महाकाल.